दीदी गेल कमरे से काढून डोक्याला बांधल किती भी आल किती भी गेल कमरे से काढून डोक्याला बांधल नाही कधी बदलल नाही कधी बदलल काऊ तस चांगल काऊ तस चांगल भाषा वरतून कीर्तन अतुल तमाशा नाही कधी बदलल नाही कधी बदलल गाव तस चांगल अरे गाव तस चांगल प्रगतीची आसच नाही मुखी दुखाचा घासच नाही दिवसा आळस रातीला नशा चार चौघात रोजच हशा नाही कधी बदलल आर नाही कधी बदलल गाव तस चांगल आर गाव तस चांगल राम राम काय ओळखलं का नाही ओळखलं नाही अहो काय चेष्टा करता राव आता इथून गेलो होतो ना अहो जग्या जग्या या जग्याला फक्त काळ कुत्र नाही अख्खी वैतागवाडी ओळखते वैतागवाडी कुठं आहे मला तिकडेच जायचं म्हणून विचारतो तुम्हाला वैतागवाडी जायचं हो सोपं आहे जो पतूर चालून चालून जीव जात नाही तो पतूर चालत राहायचं की येईल वैतागवाडी त्यापेक्षा तुम्ही असं काय नाही करत तुम्ही ना तुम्ही असं करा इथून सरळ जा सरळ गेल्यावर तुम्हाला एक लिंबाचं झाड लागेल त्याच्या डाव्या बाजूला वळायचं अजिबात वळायचं नाही त्याच्या उजव्या बाजूला सटकायचं मग समोर एक नदीकडची वाट लागेल तिथे थांबायचं नाही त्याच्या बरोबर समोर म्हसोबाचं मंदिर आहे त्या मंदिरात तिथे अजिबात थांबायचं नाही मूर्ती समोर गर्दी करायची नाही पुढे चालत जायचं पुढे चालत जायचं चालत 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 गेलं की दगड लागतील त्याच्या पलटी जायचं मग थांबायचं मग मागे वळून बघायचं मग त्याच्या उजव्या हाताला जाऊन डाव्या हाताला जायचं आणि मग मागे गेल्यावर पुढे आल्यावर समोरच दिसेल वैतागवाडी सोपं आहे की नाही सोपं आहे लक्षात राहील कोण मी की रस्ता दोघेही लक्षात राहा नाही माझं काय माहितीये का मी तुम्हाला डबल सीट सोडलं असो पण आमचा बा बारा बो चला चला काय वैतागवाडी नाव आहे गावाचं बा बजा ए बजा ए बजा अरे मिळलं उठ की अरे उठ उठ अरे दीस डोक्यावर आला ए बाबा अरे बजा अरे उठ 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 अरे दीस डोक्यावर आला असं काय करतोस रे तू चूळ भरून घे हा अरे काय झोपू दे हा उठ लवकर पाणी घे चूळ भरून घे हा लहान मुलासारखा करतोय हे बघ लवकर टीप चहा घे हा काय रे तू अजिबात ऐकत नाहीस आणि बघ आंघोळ उरकून घे आणि दळण टाकायला जा बरं का र जात्याला टाका मारायला दिल्यात ना मन घरामध्ये दळायला जमणार नाहीये
आणि ये बघ येताना जनीकडनं डाळ घेऊन ये बर का ए बजा. अरे मी काय सांगते लक्षात आहे का. अर बजा अरे मुड द्या अरे उठो. अगं लवकर उठून काय करू. अरे काहीतरी काम धंदा कर. मी लय काम धंदा करायला तयार आहे ग, पण लोकांनी काम धंदा द्यायला तर पाहिजे. अरे कसं देणार तुला काम. अरे साऱ्या गावाची कामं तू फुकटात करत हिंतोस, त्यातून तुला सवड मिळाली तर तुला कोणतरी काम देणार ना. हा अरे जरा विचार कर विचार कर. अरे माझा हातपाय थकलं र. मग तू एक काम कराय, लगीन करून टाक. या वयात मेल्या मला लगीन करायला सांगतोस. अरे लाज नाही वाटत तुला. अगं तुझं नाही माझं. मग एकदा का माझी बायको आली की तू जायला मोकळी. अरे काय बोल दुसरं. अगं देव दर्शनाला जायला मोकळी. अग मग निस्ता तू आराम करायचा. अरे कपरमूर्ती. अरे बरं नसती सपन दाखवू नकस. आधी दळण घेऊन ये ना, तर जेवाय मिळायचं नाही. कुणाला. तुला बी आणि मला बी. करावं या पोराच काय बी कळत नाही मला. काय धोंडू तात्या, आज सकाळ सकाळ. मग काय झालं, संध्याकाळी तर समजत घेतात म्हणून मी सकाळी पण घेतो आणि संध्याकाळी पण घेतो. बरोबर संध्याकाळी पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही जात आहे का मी जाऊ. मी जातो. जा आता जा. अगं मात्र का बसली. जड आहे का. अगं झेपत नाही मग कशाला घ्यायचं एवढा. काय करू सोन्या, काट मिळत आहे म्हणून घ्यायचं का. बर बर धर व्यवस्थित धर. हा चला जा हळूहळू जा. अंगापेक्षा भोंगा मोठा. हे तुझ पुढ घे जा. बजा ये बजा. काय इकडे ये 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 बैस 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 बैस. बरं सकाळ सकाळच्या टायमाला भेटलास ते बरं झालं. म्हणजे तुमचं काहीतरी काम असणार आता माझ्याकडे. मग मी काय तुझ्यासारखा रिकाम टेकला आहे वय. हे बघ हे चहाच आणि साखरचं पुढं. हा आपलं सरपंच आहेत ना मोहनराव, त्यांच्या घरी नेऊन द्यायचं. चाल थांब 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 थांब. कान कर इकडं. माझा नाही तुझा कर इकडं. डावा का उजवा. कंचा बी कर. कंचा बी. 10, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 सुटला. यात सांगा सरपंचांना सांगायचं आज रात्री शेवंताबाईची शेतावर बैठक आहे, टायमाला यायचं बरं का. आईला तुम्ही तमाशाला जाता बैठकीला जाता. हळू 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 हळू. तुम्ही तमाशाला जाता बैठकीला जाता. आम्हाला एकदा ज्ञान बारीला मोर्चा टायमाला दर यायला तुम्ही असंच बोलता. मोर्चा टायमाला. तुमचा मोर्चा टाइम येणार कधी. मोर्चा टायमाला. काही सांगितलं की म्हणतात मोरल्या टायमाला. दर याला मला फसवतात. नुसती यांची काम खाजव की कुठं कुठं काय. पाठीला खाजव पाठीला. कुठं. अरे 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 गुदगुल्या नको करू बस. अरे 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 खाजवायची पण काम करायची. काम करायची. खेळताना रंगबाई होळीचा होळीचा पाटला. बजा काय हे बजा इकडे. हा बरं झालं बाबा भेटला. हा म्हणजे तुमचं पण काहीतरी काम असणार माझ्याकडे. असणार म्हणजे आहेच की. हे काम कर बाबा. ही चोळी घे. पण मी शर्ट घालतो चोळी नाही घालत. तुला नाही ऐकी. ही चोळी एकदम टॉप आहे टॉप. ही चोळी शेवंत बायला द्यायची आणि तिला म्हणावं रात्री ना असताना हीच चोळी घालायची बरं का. पण मग आधीच्या अंगातल्या कापडाचं काय करायचं चोळीचं. ते तुला विचारपूस चिकार असते. सांगतो तेवढं काम करायचं. आणि एक काम कर. ते आपले जुने सरपंच पोपटराव त्यासनी म्हणावं तुमचं सदऱ्याचं कापड आणलेलं आहे. एकदा दुकानात याने माप देऊन जा. शिंपी दादा मळ्यात काय तमाशा का बैठक आहे बघा ना ती. तमाशा का बैठक आहे ना मळ्यात. तिथे आम्हाला एकदा घेऊन चला ना. जमायचं नाही का. तू लहान आहेस. लहान पोराने लहान पोरासारखं वागावं. असं असतो. तात्या आम्हाला पण घेऊन चला ना तमाशाला. तात्या आम्हाला पण घेऊन चला ना तमाशाला. लहान पोलांसारखं लागतं. खूपच लहान आहे. जरा मोठा वणी. हा चल तात्या तात्या. फाट लाग कोणा माझ्या चोळीचा.
काय काय करायचं, चहाचं पुढं पोपटरावांकडे द्यायचं, चोळी मोहनरावांना द्यायची, नाही चोळी पोपटरावांकडून मोहनराव मोहनरावांचं चहाचं पुढं द्यायचं, पोपटरावांकडे शेवंताबाई, नाही शेवंताबाईंना चहाचं पुढं देऊन मोहनरावांना पोपटराव, नाही पोपटरावांकडून चहाचं पुढं घ्यायचं आणि अरे वा सुरीनं भोपळ्याला धार लावती वय काय वो हा बोला. काल तुम्ही रस्त्यानं जाताना त्या शांतीला डोळा कशा पाय मारला? तर मी कुठे मारला? आता त्याचं काय आहे, माझ्या डोळ्याला एक चांगली सवय, कुठली बी बाई पाहिली ना की आपसूक डोळा मिटतो आणि उघडतो. वय तर मला चांगलं ठाव आहे तुमची आणि तुमच्या डोळ्याची सवय. अव लई जुनी खोड आहे ही तुमची. लग्नात माझ्या गळ्यात माळ घालता घालता माझ्या बहिणीला तुम्ही डोळा मारला. माझ्या बापाच्या हे लक्षात आलं तेव्हा बदड बदड बदडलं तुम्हाला. तेव्हापासून आता पातूर ही तुमची खोड अजून गेलेली नाही. अहो तसं नाही कारभारणी, काल परवा पातूर सरपंच होतो ना मी, म्हणून कुठल्या बाईला काय लागलं सवरलं विचारावं लागतंय. अस का त्यांचं नवरं जित नाही? आता काय करावं मायाला, तुम्ही कशाला हवी चौकशी करायला? दिसली बाई की लागली लाल टपकायला. कोंबडी शिवाय उरुस नाही आणि भानगडी शिवाय पुरुष नाही. पोपटराव, हो पोपटराव, का रे बजा का आलास? जरा कान इकडे कर. अरे कान तर फटक्यात बांधलेत बाबा. तू बोल मोठ्याने, बोल त्याला काय झालं. बोलू मोठ्यानं? हा बघा. हा काय काळजी नाही, आज रात्याला शेवंताबाईचा तमाशा नेमका ठिकाणी. बापरे, आणि ही चोळी तुम्ही शेवंताबाईसाठी शिवाला दिलती ना, ती घेऊन आलो. घ्या चोळीला, घालते चोळी. मी काय बोलतो, दुसरी शिवायची ऑर्डर द्यायची का? अरे तू चुप ना, बोला की पोपटराव. पोपटरावाचा झालाय पोपट. शेवंताबाई करता चोळी शिवत्यात, बायको करता नाही शिवली चोळी कधी. हा कुठं लपून बसल्यात, कुठं गेलं बघून. आवा जरा थांब, आता कसं पळून गेल्या. हा अजे त्या राजाच्या राणीचं काय झालं? अरे त्या राजाची लाडकी राणी त्याच्या म्हातारेला लई छळायची. काय बी द्यायची नाही, साधा कबर चहा बी द्यायची नाही. आए आजीला चहा पाहिजे. उठ सूट म्हातारीला चहा पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपा पातूर चहा चहा चहा, नुसता चहा. ती राणी त्याच्या म्हातारे आईला सदा चहा बी द्यायची. देणार नाही. चहा साखर संपली. संपली म्हणून घेऊन आलोय वाड्यानं चहा साखरेचं पुढे दिल्यात मोहनरावांनी मागितलं होतं. असं नाही, त्या तमाशातल्या शेवंतबाई आहेत ना, त्यांच्या घरी द्यायचे. ही म्हातारी रोज पातेल्यावर चहा पिऊन चहा साखर संपवती, तर त्यांना कधी जमलं नाही. आणि आता त्या शेवंतीसाठी चहा. बघा येऊ दे घरला, दाखवते त्याला माझा हिसका. म्हातारे चालू दे तुझी गोष्ट. अरे त्या राजाची राणी त्याला काय बी द्यायची नाही, त्याला चहा मिळणार नाही. बंद कर चहा पुरण तुझं. अरे पोरांनो शाळेत नाही गेलं का? शाळा ती काय असती? ए चल टाक गोटी. बाल माफ करा, इथे कुठे शाळा? आवळ पुढे बघा तिकडे काय चहा पाय डोक्याला. इथे कुठे शाळा? शाळा हित अव येत नाही शाळा, कधीच बंद पडली. लय मास्तर आले गेले पण शाळा बंद. आणि इथं कुणाला शिकायची इच्छा आहे? आणि मी म्हणतो शिकून करायचं काय? इथं कुणाला अंमलदार व्हायचं का डॉक्टर व्हायचंय? मरणाचा पाऊस पडतोय इकडे, मोठ्या पाण्यापुरतं मिळते आम्हाला. आणखी काय पाहिजे? काय मुस्कटवरकर तुला नाही याला म्हणते मी पाहुण गेला नाही तुमचं चालतं. नशा चार चौघात रोजत हशा, नाही
काय बी खरं नसतं यांनी. माफ करा बरं का पाहुणं, काय माझं लक्ष नव्हतं. अहो काय गावातले समद्यांचे निरोप द्यायचे ते पण इकडचं तिकडं होता कामा नये. समद्यांची कामं करायची व्यवस्थित. यात माझी लय दमचक होते हो. बरं कुणाला नाही म्हणायची पंचायत. चालायचं रे तू इथलाच करे. म्हणजे याच गावचा इथं जलमलो आणि इथंच मारणार. बर बर ते जाऊ दे. आपण कोण? मी सातपुते मास्तर. इथं शाळा कुठे रे? शाळा मास्तर. हो शाळा मास्तर. अरे 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 काय 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 काही नाही. इथे असे लय मास्तर आलं माघारी गेले कटाळून. या गावात कोणी शिकायला तयारच होत नाही. का रे का? नाही हो त्यांना नाही शिकायचं म्हणतात. पण निदान शाळा तरी जागेवर आहे ना. हे का हाय ना तिकडे आहे की. या तुम्हाला दावतो. दाऊ का? चला या द्या पेटी द्या. अरे राहू दे रे कशाला तू त्रास घेतोस. मला कसला त्रास. अहो मला सवय फुकटची अहमाली करायची. द्या द्या या चला. हे इकडनं असं सरळ चालत चालत गेलं ना की जवळ लागते शाळा. हा इकडनं सांभाळू द्या बरं का पाहुणं. ना आता मास्तर तुम्ही ना या सांभाळून या बरं का मास्तर. हा ही बघा आमच्या गावची शाळा लय जुनी आहे बरं का मास्तर शाळा. हा इथं कुणी बी शिकत नसलं तरी या शाळेचा उपयोग आमच्या गावकऱ्यांना लय होतो वेगवेगळ्या कारणासाठी. या आत या वय मास्तर. अहो सणासुदीला तर या शाळेत राज्याला वेगवेगळे डाव रंगत असतात आणि समजे हिरिरीनं सामील होत्यात याच्यात. या वाड्यात तुम्ही राहू शकता बघा मास्तर. यो दत्तू शिंदेचा वाडा. बर मास्तर गावात मास्तरांना राहण्यासाठी एक बी जागा नाही. इचारा बर का? कारण इकडे एक बी मास्तर टिकतच नाही पळूनच जात. हा पण तुम्ही इकडे राहू शकता मास्तर कारण तो दत्तू शिंदे वर्षातून एकदाच येतो गावात जत्रा असली की. या वाड्याची समधी व्यवस्था मीच बघतो बर का मास्तर. बघा कसा झाक आहे की ना वाडा. बरेच दिवस उघडला नाही त्यामुळे घाण झालेली आहे. पण मास्तर घाबरू नका मी तुम्हाला साफ करून देतो हा वाडा. अरे तू कशाला? मी करीन ना साफ. हा काय ना ग उगा झाड बिड मोडून घ्याल. हा आणि काय बरं वाईट झालं मग? तू आहेस ना. मी आहे हो मास्तर. पण काय खांद द्यायला चौघ लागतात ना. मारे बाबा मास्तर काय उपयोग त्या हुशारीचा. काय रे का? अहो गावकऱ्याची समधी काम मला एकटालाच करावी लागतात ना. आणि ते बी फुकतात. पण काय हो मास्तर तुम्ही अजून या वयात शिकवता लोकांना. खरं सांगू का तुला? शिकणं आणि शिकवलं याचा वयाशी काहीही संबंध नाही. असं असतोय. बर 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 बर. पण मास्तर शिकवताना लय त्रास होतो का तुम्हाला? ए चल चल लवकर पाकरी वाढ. अहो भय 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 मला काय इंजिन लागलाय का काय? चल लवकर. बापाला घरात थांबायला येळ नाही आणि पोराला घरात यायला सवड नाही. अर्धीच वाढ. अर्धी आता का बया? रोज पाच पाच भाकऱ्या मुरगळताय आणि आज अर्धीच का म्हणून? अगं मळ्यावर निरंजन महाराज आलेत त्यांच्या दर्शनाला जायचंय. असं होय तिथंच प्रसाद पण मिळणार आहे. एवढ्याशा प्रसादानं पोट भरल का तुमचं? कोण हे निरंजन महाराज? लई तेजस्वी महाराज आहेत. हिमालयातनं आलेत. कैलासावर मुक्काम असतोय त्यांचा आणि आता फार दिवस नाही लगेच वैकुंठाला जाणार आहेत. अस मग मी आपण येते दर्शन घ्यायला. ए महाराज ब्रह्मचारी आहेत बायकांना दर्शन देत नाहीत. आलं का लक्षात? पोपटराव आता कोण वर गेलंय कोणा? आव जेवण आलं इतकं आव चालले बोमलत. हॅलो हॅलो पोपटराव. अरे आलो. हा बजा का कडमडलास? हे सातपुते मास्तर आज आलात आपल्या गावात. आपली बंद पडलेली शाळा पुण्यांदा सुरू करायची म्हणतात. त्याच काय आहे आपण माजी सरपंच आहात थोडी मदत केली ना तर पुन्हा शाळा सुरू होईल. अहो काय उपयोग नाही.
सारखे मास्तर लई आले आणि लई गेले. शाळा सुरू झाली आणि बंद झाली. इथं कोणाला शिकायलाच नकोय. आलं का लक्षात? तेव्हा आता आल्यासरशी एक दिवस राहा आणि मग कटा. काय सांगितलं होतं मास्तर तुम्हाला? माणूस उद्धट आहे. चला कटा लवकर. अहो मास्तर, तुम्हाला सांगितलं ना, इथं कुणी शिकणार नाही, इथं शाळा चालत नाही आणि आम्हाला त्याची गरज नाही. तुम्ही जावा माघारी. मी काय बोलतो? काही म्हणू नका, आम्हाला येळ नाही तेवढा. अहो घरी बसायचं सोडून हे कसलं कसलं खुड घेऊन बसलाय डोसक्यात. हे बाबा म्हाताऱ्याला घेऊन जा. आईला देव देव करायचं सोडून आपली शाळा. काय सांगितलं होतं मास्तर मी तुम्हाला? इथं कुणाला बी शाळेशी काय देणं घेणं नाही. इथं कुणाची तुम्हाला मदत मिळणार नाही. बघा ठीक आहे, म्हणजे मला आता हे गाव सोडवं लागणार. नाही मास्तर, कुणी शिकू अगर न शिकू, पण म्या ठरवलंय, म्या तुमच्याकडे शिकणार. काय म्हणतोस? चला उद्यापासून आपलं शिक्षण सुरू. चला मन लावून शिकणार म्या. वय मास्तर. काय रे बजा, पिटलं कसं झालंय? एकदम जकास. आणि भाकरी? ते काय विचारणं झालं का? अगं त्यापेक्षा जकास. अगं भाकरी खावी तर तुझ्या हातची ग. अरे मूर्ती हो, दळण्याचा डबा घेऊन गेला होतास ना? आणि काय रे, पीठ कुठे आणलंस? अरे त्या म्हातारीनं स्वतः जाऊन दळण करून घरी आणून दिलं आणि म्हणून तुझी होतोयस भाकरी खातोयस. अगं मी सांगितलं होतं म्हातारीला, मी आता लय कामात आहे, तू एक काम कर, हे दळण कर आणि डबा घरी घेऊन जा म्हणून. हो खरंच. कुठे उलटला होतास? अगं गावात आहे ना मास्तर आलेत, सातपुते मास्तर, शाळा सुरू करायची आहे म्हणतात. म्हणून मी त्यांना घेऊन त्या खिलारी जोडीकडे घेऊन गेलो होतो, मोहनराव पोपटराव. तर ते दोघं कुठे निघाले होते माहितीये? कुठं? शेवंतबाईच्या तमाशाला. मास्तरांचं काय ऐकूनच घेतलं नाही. अरे ते दोघं बी तसलेच, एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा. कसा ग असतो तमाशा? एकदा बघितला पाहिजे. तू बघितला का कधी तमाशा? अरे गप्रा मुर्द्या, मला विचारतोस तमाशा बघितलास का म्हणून? अरे तुला काय लाजबीज वाटते का? नाही. काय झालं? खबरदार जर तमाशाला गेलास तर. अरे तुझा बाप असाच तमासगिऱ्याच्या नादाला लागला आणि समद गरदार फुंकून टाकलं. अरे कोणती चंगी मंगी का फंगी, अरे तिच्या बरोबर पळून गेला. अजून त्याचं थोबाड बी दिसलं नाही मला. मला जर कळलं तू तमाशाला गेला होतास तर तंगडा तोडून हातात देईन मी. कुणाचं? अरे तुझं. गप, जेव मुकाट्यानं गेला आता. Thank you.
पाण्यात जाताना बघितलं पागळलो काय दिसते मास्तरांकडे चाललं वाटत शाळेत जाणार शिकून मोठा माणूस होणार डॉक्टर अमलदार येऊ का ये ये ए डॉक्टर एक्सक्यूज मी अरे कोण आहे कोण ही नाचली पाहुणी आपल्या गावात हाय सातपुते मास्तरांचं घर एक मिनिट थँक यू व्हेरी मच अरे तुम्ही पण आमच्या सारखंच वाटते यू सो नॉटी मला पण काय सार्वजनिक आहे वा माग ओ आई लव्ह यू हेअर 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 पावशे मला पण काय बापाचा माल आहे मला या भाई या तुम्ही या इकडे या एक्सक्यूज मी हेर 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 ओके मी अ ब्रेक माझी बॅग द्या प्लीज बॅग दे ना बॅग दे ना बॅग 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 तुम्ही यू नो व्हॉट यू सच अ फूल लूजर फूल फूल तू तर कधीपासून फूल 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 पळा 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 फूल फूल let's see bag bag ikde mi at ani devi saraswati disto ka nahi master avani हा आता मास्तरांनी आपलं टकुर नाही म्हणा हा आलो आलो तुला बी देतो खायला जरा उशीर झाला की लागली बोंब बोंब करायला नुसतं खात नाही बसायचं शिकाय पाहिजे मास्तर काय म्हणतात माहिती आहे ना माणसाने शिकाय पाहिजे शिक्षण हीच खरी माणसाची मोठी संपत्ती आहे तुम्ही कोण म्या पोरगा बजा बजरंग शहाजी पवार आई रुक्मिणी शहाजी पवार आईच्या नावावर जाऊ नका बर नावात आणि स्वभावात लई फरक आहे मास्तर कुठे आहेत ते गेले नदीवर गेले आंघोळीला यायला उशीर होईल तू इथे काय करतोस म्या त्यांच्याकडे शिकतो या गमभन मागत झालं आता वाक्य शिकतोया कमल गवत आण कमल जवळ घे काय मग माझं ऐकतच नाही तुम्ही म्हणल्यावर काय करायचं काय मी अशी बाई जन्मात पाहिली नव्हती बघा काय म्हणताय काय तुम्ही
सारखं तिच्या मुकड्याकडे बघत बघा असं वाटतंय. स्वामी काय म्हणतो गाड्यांनो, सरकारने तिला पाठविलं असणार. शेडी म्हणून मला नाही तसं वाटत. काही तसं नाही वाटत, तसंच असतं यार. पहिल्यांदा नुसत्या चौकशा करते यार, मग खरं शेडी आहे त्या. ते काय बी असू दे, पण पुण्यांदा एकदा तिला बघण्याचा चान्स घेतला पाहिजे. काय तात्या कुठं होता हो तुम्ही? काय त्याला म्हणायचं? तुम्हाला माहितीये का काय आपल्या गावात एक देखणी तरुण नटरंगी नार आलेली हाय असं वाटत तात्या, नुसतं बघतच राहाव. अरा चान्स गेला म्हणायचा आमचा, पण खार परत चान्स भेटल तात्या मी धावतो की तू बसणी? काय सांगतोस? अरे आबा, काल गावात एक तरुण पोर आली, बघितली का? नाहीले का, माझा छानच होतो. अरे लई देखणी ती, बघा या पाहिजे. चल चल बघू. आता काय, चल इकडे ज्या कळलाय गाडी. अगं तुम्ही गावात आली ती तळली ताटी पोर माहितीये का तुला? वय तर पुष्पे. अगं सांभाळ तुझ्या नवऱ्याला. का ग का? नाही, तुझ्या नवऱ्याला लई नाद आहे बायकांचा. असं वय, आणि तुझा नवरा काय कमी आहे वय गावातल्या सामन्यात तळण्याच्या पोरींकडे चक्क मका बघत हिंडत असती. काय बोलती? मी आधी पाहिलंय, खरं बोलते ती. हे सटवे, माझ्या नवऱ्याला बोलतेस वय ग तू, आणि तुझा नवरा काय धुतल्या तल्लावानी हाय वय. हे भवाने, तुझ्या नवऱ्यानं काय दिवे लावले तर गावात समजेस नाही माहित आहे. हे खबरदार, माझ्या नवऱ्या शिक्षण उडवाल ना तर माझ्यासारखी वाईट बाई नाही सांगू ठेवते. स्वतःच ठेवायचं दाखवून दे दुसऱ्याचं बघायचं वाकून. माझ्या नवऱ्याला बोलते अशी पोरगी बघितली नसेल तुम्ही? जणू अप्सरा अप्सरा. तुमची शेवंत आहे ना, तिच्या पेक्षा सुद्धा एक नंबरी. पण ती त्या मास्तरकडे कशाला गेली असेल? जर चौकशी केली पाहिजे. मी एक काम करतो, त्या मास्तरांना इथे बोलून घेतो. अरे नाही नाही, मास्तर वयस्कर माणूस आहे, त्याचा मान राखला पाहिजे. मी जातो. नाही नाही, एक काम करा, तुम्ही पण वयस्करा. तुम्ही कशाला तिकडे जाताय? तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी आहे ना, मी जातो आणि समजी माहिती काढून आणतो. अरे नाही नाही, त्याचं काय, तरण्या माणसानं अशा ठिकाणी जाणं बरं नाही. आलं का लक्षात? तू थांब, मी आलो. नाही काय, तुम्ही पण म्हाताऱ्या, तुम्ही जाणं बरं दिसत नाही. आपण दोघे जाऊ. चला. अरे तुला कळत नाही, एवढ्या छोट्या कामाला दोन दोन माणसं कशाला? तू थांब, मी जाऊन येतो. मी तेच म्हणतोय, छोट्या कामाला दोन दोन माणसं कशाला? तुम्ही थांबा, मी जाऊन येतो. अरे नाही, तू थांब, मी जाऊन येतो. मी जातो, मी जातो, मी जातो, मी जातो, मी जातो. चुप चुप, बापाचं ऐकत जा. तुम्ही ऐकलं का तुमच्या बापाचं? तो बार फोडीन येडपट कुठला. दुसरं काय येतं तुम्हाला? पोपटराव, तुमच्यासाठी पिंजऱ्याचा बंदोबस्त करायला पाहिजे. अहो थांबा की जरा, आता चहा प्यायला टाइम नाही माझ्याकडे. मास्तरच्या घरी जायचंय. मास्तर? अगं मास्तर नाही का, परवा नाही का आपल्याकडे आले होते, माझ्याकडे येळ नव्हता तवा. अहो येतील पुण्यांदा, तुम्ही चहा प्या अगोदर. अगं असं काय करती, मास्तर वयस्कर माणूस आहे, त्याचा मान ठेवायला नको. आणि आता तो गावात नवीन आहे, त्याला काय पाहिजे नको बघायला नको. तुम्ही चहा प्या की? अरे काय चहा प्या, चहा चहा महत्वाचा की बाई महत्वाची? चांगला आहे चहा, तो पोपट्या तिकडे पोचायच्या आधी गेलं पाहिजे. पोपट्या? अरे काय नाही, पंचायतीच्या ऑफिसात निघालो होतो, म्हणलं जाता जाता मास्तरांना भेटा. काय रे इकडं? काय नाही असं, म्हणलं जाता जाता मास्तरांना भेटावं. बरोबर आहे, नवीन माणूस आलाय गावात, विचारपूस करावी, काही लागलं नको बघा. बरोबर आहे, मी पण देवळात निघालो होतो. अच्छा अच्छा, म्हणलं अडलेल्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. हो, माझी असलो तरी कर्तव्य कसूर नाही आपली. हो बाजूला गावाला हीच जागा भेटली काय आज? सांगतात मास्तरला मदत करायला आलोया, मोरी बघास नाही आलेत ते. बाईक दिसली की चे काळे गाडी. कोणाबद्दल बोलला तू? तुझ्या बाबाबद्दल. घाबरतो की काय? याला सांग, घाबरतो की काय? अजिबात घाबरायचं नाही, आमचा थेरा हाच त्या लायकीचा. म्हातारा झाला तरी हिरवटपणा गेला नाही. तुम्हाला सांगतो,
बाकी त्यांचे बाप त्यांच्या पोरासाठी काय काय करतात. माझ्या बापाने माझ्यासाठी काय नाही केलं, काय नाही केलं, काय नाही केलं, सांग ना काय केलं, काय केलं सांग ना काय केलं. अरे मी कुठे तुझा बाप आहे. थोडीशी घे बरोबर, काय मला आता थोडीशी पिढीची काय अर्थ नाही सगळ्यात माझ्या. थोडी घे बरोबर, जाऊ दे आपण थोडी नको, जरा जास्तच घेऊया. अरे वा अख्खा गाव तयार झाला, पण आपापल्या पैशांनी पियायची. आता तुम्ही दोघेही माझ्या पाठीशी उभा राहणार म्हटल्यावर मला कसली काळजी. आता शाळा सुरू करायचीच. अहो करायची म्हणजे काय झालीच समजा, एकदम अर्जंट. बर ते जरा कुणाला तरी पाणी आणायला सांगता का. काय तहान लागले खूप. सकाळी गायचंच निघालो ना, पाणीच प्यायला विसरलो. काय सांगा ना. अरे जरा कुणीतरी पाणी आणारे घेऊनच आलो की मास्तर. अरे गाढवा तांब्या आणायचा, हंडा कशाला आणलास. मास्तर तुम्हाला ठाव नाही, यांना सारखी सारखी तहान लागत असते. या हो तुम्हाला ठाव नाही मास्तर, या दोघांना बी लई तहान लागते. या बारा गावचं पाणी प्याले आहेत. नाही तुम्ही प्या प्या प्या. याच तस मनावर घेऊ नका, मनानं तो खूप चांगला आहे. तर ओळखतो की मी त्याला, लहानपणापासून ओळखतो. हो मी तर याला आईच्या पोटात असल्यापासून ओळखतोय. बर मग निघू का. बर बर. अच्छा येतो. हा इकडनं सरळ जायचं. हो माहिती आहे माहिती आहे माहिती आहे माहिती आहे. उठा उठा उठा. चल. अरे असं कसं, निदान चहा तरी घेऊन जा. अहो नको नको नको, लय कामाची माणसं आहेत, त्यांना जाऊ द्या. नको नको असू दे. मारी कामात आहेतच, पण चहा पिऊ दे की. तर बाईनं कुकवाला आणि गड्यानं चहाला कधी नाही म्हणायचं नसतं, म्हणून तर पितोय. कसा झालाय कसा चहा. लय भारी आहे, अहो हातालाच गोडी आहे. वय तर मी आज बनवलाय चहा. बजा तू आज जा, पुस्तक नीट लाव जा. आता हिची ओळख करून मी तुम्हाला देतो. ती माझी पाहुणी आहे, शहरातून आलेली आहे. खूप शिकली आहे बरं का, उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाऊन आलेली आहे. गंमत काय, इथलं ग्रामीण जीवन काय असतं बुवा हे जवळून बघावं म्हणून ती इथं आली आहे. चांगली गोष्ट आहे, चांगला मुक्कामच ठोका इथं. बरं का सुंदरा, शाळा सुरू करण्यासाठी हे दोघही आपल्याला मदत करणार आहे. अच्छा हो का. वाव दॅट्स ग्रेट. पण मला काय वाटतं, मोठ्या माणसांसाठी प्रौढ साक्षरता वर्ग आपण आधी सुरू केले पाहिजेत. म्हणजे लहान मुलांसाठी शाळा आपण नंतर सुरू करू. हो काय आहे की पालकांना शाळेची गोडी आधी लागणं फार गरजेचं आहे. काय ओठातून शब्द निघाले, अगदी बराबर बोलल्या बघा. ती प्रौढ साक्षरता वर्गात जी मोठी माणसं येणार आहेत त्यांना मीच शिकवेन. वय 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 वय. आणि जी नंतर लहान मुलं येणार आहेत वर्गांमध्ये त्यांना तुम्ही शिकवा. वा काय चालेल ना. हे बाकी भेद झालं बघा. चला आता आपल्याला तयारी लागलं पाहिजे. हो बर येतो बरं का. आता खरं सांच्याला येतोच मी नक्की. इथून पुढे दिवसातून दोन वेळा येणार एकटाच. त्याच्या आधी मी एकदा येऊन जातो. चला 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 चला. बाय बाय बाय. औ चला की. हा हो हो येतो बर का. येतो. बाय. बर हो पोपट्याचं मिठू मिठू बंद करायला पाहिजे. चा लू आहे तजा. काय लिहितोयस. पोपटराव मोहनराव चालू आहे. तू वेडायस. अरे शाळा सुरू करण्याकरता दोघांनी आपल्याला मदत करायचं ठरवलंय. वय चुकलं चुकलं मग. चालू नाही तर. मास्तर
तसा मी महादेवाला नवस पण बोललो होतो. अरे वा, या दोघांनी तुम्हाला मदत केली तर महादेवा तुला बेलफुल वाहीन. ऐकलं र बाबा माझ. जा नवस फेडून लगेच. मास्टर बेलफुलाला पैसे द्या. नवस तू केलंयस, पैसे माझ्याकडून मागतोस. तुमच्या पैशानं बेलफुल वाईन असं नवस बोललो होतो. हे गे आणि हिला घेऊन जा बरोबर. आता हिला कुठं विकू? काय इकायचं कशाला? अरे गाडवा, गाव दाखव, मंदिर दाखव. झालं अच्छा असो होय. मग त्याला एवढं पैसे नाही पुरणार, अजून लागतील. चला या. अरे वा वा वा, घ्या हा प्रसाद घ्या आणि रोज देव दर्शनाला येत चला. अहो अगदी जागृत देवस्थान आहे. मी सांगतो, तुमच्या मनात कोणती इच्छा असेल तर ती अगदी पूर्ण होणार. वा रियली, म्हणजे इतकं जागृत आहे? हो अगदी जागृत आहे. तुम्ही रोज येत चला, तुमची देखील खात्री पटेल. तुमची काय ती म्हणता तुम्ही, मनोकामना ती पण पूर्ण होईल एवढं जागृत आहे, हाय का नाही? अहो उजाडल्यापासून रात्री पर्यंत मी इथेच असतो. दुपारी जेवणाच्या वक्ताला फक्त देऊळ बंद करून घरी जातो. तुम्ही येणार असाल तर मी ते घरी पण जाणार नाही, घर न डबा घेऊनच येतील, हाय का नाही? नाही नाही, तुम्ही इथे असता म्हटल्यावर मी नक्की. बरं येऊ. हा या या, तुम्ही येत चला हा देवदर्शनाला. मी पण यांच्या सोबत येईन. चला. तिकडे अमेरिकेत पण लोकांना नारळाची चटणी आवडते वाटत. नाही तिकडे चटणी नसते वेड्या, तिकडे केचप असतो, मेयोनीज असत, सॉस असतो. काय एकेकाला सॉस असतो? मला सांगा अमेरिकेत लोक काय खातात? पिझ्झा, बर्गर, सॅलड. अजून काय काय खातात तिकडे अमेरिकेत? अरे तिकडे दोन दोन तीन तीन वेळा जेवतात लोक. हे बघ, सकाळी जे जेवतात ना त्याला ब्रेकफास्ट म्हणतात, त्याच्यानंतर दुपारी लंच आणि रात्री सप. बाबू रात्रीची साप पण खात्यात वय? साप नाही, सपर. सपर म्हणजे छोटं जेवण असलं ना की त्याला सपर बोलायचं, आणि मोठं जेवण असलं की डिनर. चहाला इकडे एक वेळ खायची पंचाईत, तिकडे तीन तीन चार चार टाइम जेवतात लोक. भस्मे रोगच झालंय त्यांना. अरे बेड्या या, हळू 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 या, नाही तर असं होतंय. या बसा बसा. अरे तिकडे कसं असतं माहितीये का? बसा. तिकडे बनवावं लागत नाही ना, दुकानात सगळं तयार मिळत, त्यामुळे घरी आणलं, शिजवलं की जेवलं, इझी. एवढंच असत, भाकऱ्या वगैरे थापत वगैरे नाही तिकडं? तिकडे ब्रेड असतो, पाव. अच्छा पाव थापतात होय. मला सांगा तिकडे अमेरिकेत सगळं बोलणं चालणं इंग्रजीत न असत? सगळं इंग्रजीत. तुला माहितीये तिकडे एवढी छोटी छोटी मुलं आहेत ना, ती पण इंग्रजीत बोलतात. एवढी पोरं पण इंग्रजी बोलतात? हे असं कसं होत असेल हो, एवढी लहान पोरं इंग्रजी कशी बोलत असतील? अरे तिकडे सगळंच वेगळं असतं. आता फॉर एक्झाम्पल इथे दिवस आहे ना, मग तिकडे रात्र. काय शेंड्या लावताय, आम्ही गावचे म्हणून इकडे इकडे दिवस तिकडे रात्र, मग तिकडे उजाडत कधी? अरे इकडे रात्र झाली की तिकडे उजाडत, सिम्पल. बाबा असं उलट असत वय, पण हे असं कसं? पण इकडे उगवलं तिकडे असं कसं होत? त्यासाठी भूगोल शिकावा लागतो, इतिहास शिकावा लागतो. तुला माहितीये आयुष्यात खूप पुढे जायचं असेल ना तर इंग्रजी हे आलंच पाहिजे, त्याशिवाय पुढे जाता येतच नाही. आबा मग मला शिकवाल का तुम्ही इंग्रजी? तुला वय, मला पुढे जायचंय. पण तू शिकशील का मनापासून? अगदी मन लावून शिकीन, तुमची शपथ. आय आय आईची शपथ, माझ्या आईची शपथ. ठीक आहे मग मी शिकवीन तुला. हो मी लय पुढे जाईन वय, खूप पुढे, एकदम पुढे, एकदम पुढे. आता जरा पुढे जाऊया घरापर्यंत, चला या या. सापडली का? नाही सापडली. चला शोधू. हो शोधायला पाहिजे. अरे गेली कुठं गावं नागवाटी माझी गावं नापाटली माझे.
सापडली 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 अहो कवा धरना शोधत होतो मी तुला पाठी कशाला पाहिजे तुला शाळेत जायचं काय मग तुम्हाला कशाला पाहिजे अरे मास्तर कडे ती नवी पाहुणी आली ना नवी पाहुणी ती आम्हा मोठ्या लोकांना शिकविणार आहे माझी मी शिकणार कारण मी मोठा आहे अरे बाळा तू अजून लहान आहे मोठा आहे तुला अजून शेंबूर पुसता येत नाही तुझा अजून जावळ काढायचं आहे तुला कशाला पाहिजे आण इकडे पण तुमचं तरी काय शिक्षण झालंय तुमची वर्ष सरली आहेत अर्ध्या गावऱ्या मसनात गेल्यात तुम्ही शिकून काय दिवे लावणार आहेत हे देवट्या आवाज करू नको नाही तर विझून टाकेन विझून टाकलं तरी पाठी माझ्याकडेच राहणार अरे माझ्याकडे मारी फोडली तू झालं तुला नाही मला घाल कुत्र्याला हाड 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 नाही तर पाठी पाठी फेकून मारेन हाड कुत्र्या आणि केक कटतय नुसतं दुसरं काय येत ते अरे बापरे आता ही पाटी आणायला तालुक्याच्या गावाला जावं लागणार काय दिवटाय नुसता पाव किलो तांदूळ दे आणि 10 रुपये हे घ्या पैसे हे घ्या जाऊ दे आय म्हणजे मी पण तुमचं लगीन कुठं झालंय म्हणजे काय माझ्या घरी माझ्या आईला मी आय म्हणतो कारण मी तिचा पोरगा आहे तुमचं लग्न नव्हतंच तुम्ही आय झालात बजा स्टॉप किडिंग अरे कसं असतं प्रत्येक भाषेत शब्दाला वेगवेगळे अर्थ असतात असं असतो हे या आता फॉर एक्झाम्पल अमेरिकेत पुरुषांना गाय म्हणतात गाय मग बायांना काय बैल म्हणतात बजा तुला काहीच कसं कळत नाही एनिवे आता एवढी शिकवणी पुरे हे नीट गिरव आधी अगं तुला नदीवर जायचंय ना हो जायचंय मला किती दिवस झाले मी नदीत डुंबले नाहीये पोहले नाहीये आज मी मनसोक्त स्विमिंग करणार आहे बजा घेऊन जाईल तुला ए बजा हिला घेऊन जायशील ना जाईन की चला सुट्टी बजा मधली सुट्टी अच्छा अजून कशी ना आली एवढ्या वेळ द्यायला पाहिजे होती समजा घेतलं हे काय इनफॅक्ट विसरा काका तुम्ही नाही काही सामान सुमान लागलं तर भीड भाड न ठेवता सांगायचं बरं का सांगेन की म्हणजे तोंडाला लावायची पावडर म्हणा टिकल्या म्हणा केसाचा आकडा म्हणा टिकले आकडा मला कशाला लागते काय काका कुणा कुणाला लागते गरज सांगायचं बरं का घरी पण आणून देईन घरी कशाला मी स्वतः घेऊन जाईन की तुम्हाला कशाला त्रास नाही पण आज इकडे कुठं दुकान लावलं तुम्ही काय तुम्ही पण इकडं काही लागलं तर सांगायचं बरं का आज क्लास फिगर करून देतो बघ बरं सांगतो चला शिंपी दादा तुम्ही पण इकडं काय ब्लाउज लागला की सांग ब्लाउज मला कशाला लागतो काय दादा तुम्ही पण ब्लाउज नाही बोललो मी परकर अच्छा परकर बोल पण परकर तरी मला कशाला लागल परकर लागतो ना कधी तरी पण मला कशाला लागल लागतो लागतो ना बरं लागतो तर घालीन पण मध्ये टीप मारीन म्हणजे असा लेंग्यासारखा वापरीन तुम्ही पण इकडं का ए पजा तुला देशी इलायची कंचाबी ब्रँड लागलं ना आपल्याला सांगायचं सगळे ब्रँड आहेत आपल्याकडे नाही पण आपल्याला अजून ब्रँडची सवय नाही लागलेली लागेल लागेल सवय लागेल खात्रीच आहे मला लागेल सवय बरं आहे तुमचं बाबा तुम्हाला काय सांगायचंय का मालाचा लाल रंग चांगलाय पिशवीचा बोलतोय चला चला आम्हाला बोलायला येळ नाही नदीवर आंघोळीला जायचंय चला चला बाबा हे असं कसं घडतंय मला एक कळत नाही काय दररोज हे सगळे गावकरी मला हमाला सारखी कामं सांगतात आज सगळे माझी एवढी प्रेमाने इचारपूस का करतात का कळत नाही जाऊ दे ना आता आपला उशीर होतोय ना कम लेट्स गो आज ना आपण नदीवर ही बघा आमच्या गावाबाहेरची नदी आहे की नाही समुद्रवाणी मोठी सो ब्युटिफुल
हा तुम्हाला काय पवायचं असेल तर पाहून घ्या, पण फार आत जाऊ नका, इकडे इकडे पावा. का? आतमध्ये पाणी लय खोल आहे आणि दरवर्षी ही नदी एक तरी बळी घेते. या वर्षीचा बळी अजून जायचंय. बजा तू चल ना माझ्यावर पोहायला. नाही मला नंबर नाही लावायचा, तुम्ही कुशाल पोहा, मी पलीकडे आप्पा दळवीच्या शेतात जाऊन येतो, त्याला निरोप द्यायचा आहे. आलो आलो. बजा प्लीज या. कमरेच काढून डोक्याला बांधलं, किती बी आलं नि किती बी गेलं, कमरेच काढून डोक्याला बांधलं. नाही कधी बदललं, नाही कधी बदललं, काऊ तस चांगलं, काऊ तस चांगलं. आली आली बाहेर आली. आता कापड बदलणार आणि आपल्याला ती पोरगी पोहायला नदीवर आली होती. मग अहो बऱ्याच लोकांनी चानस मारला. हा काय सांगू तुम्हासनी, अहो पाण्यावर हात काय मारीत होती, पाय काय हलवीत होती, एखाद्या जलकन्यावाणी दिसत होती, जलकन्यावाणी. हा हा सांगतो, तिथं ते गोरपान अंग पिटलेली जेव्हा बाहेर आली ना, तेव्हा डोळ्याचं पारणं पिटलो. तुम्हाला सांगतो, अहो तिकीट काढून पण असा तमाशा बघायला मिळणार नाही. काय सांगतो, मी काय म्हणतो, नेमकं तवा तुम्ही कुठे गेला होता? त्या मारी काय झालं, त्याला दाब चान्स आला होता राव. मग जगानं सारा पिचका पचका करून ठेवला. कसा तिओ? अरे माझी पाठीच फोडली त्यानं, ते आणायला तालुक्याला गेलतो. डोंगण दाखवतोस, पाठी फोडली माझी, लाज नाही वाटत तुला? पाठी फोडली मारला, आता का मारताय? अरे मग रात्रीच मारायचं असतं. अबा गप्पा का मारताय त्याला? मी काय म्हणतो, मारू दे त्यास नाही, मला चहा ठेवा ना. अच्छा हे नसताना वरच्यावर येऊन चहा ढोसतोस ना? मी नसताना घरी येऊन चहा पितो. मी नसताना घरी येऊन चहा पितो, मी नसताना चहा पितो. का मारतायस त्याला? अगं तुला माहित नाही, यांनी माझी पाठी फोडली त्यामुळे माझा शाळेत जायचा घोटाळा झाला. तुम्हाला कोण शाळेत घेणार आहे? अरे तुला काय माहित कोण घेणार आहे? तुलाच कोणी घेणार नाही. तुम्ही आता शाळेत जाणार?
मग जायला नको. अरे शाळेत गेल्याशिवाय शिक्षण मिळत नाही, माणूस शाना होत नाही, त्याशिवाय काही चांगलं होत नाही. अरे बसलो. हे कोणी सांगितलं तुम्हाला? अग नित्यानंद महाराज म्हणून गेले, वाचाल तर वाचाल असं म्हणाले. काय सांगता नाना, तुम्ही त्या बायला नदीत पोहताना पाहिली सौताच्या डोळ्यांनी? तर वो कपिला षष्टीचा योगच म्हणायचा. मोहनराव बायला पोहताना बघितली, भिजलेली बघितली, गोरी गोरी पाल अप्सरा का काय म्हणतात ना ते होत बघा ती. आणि तिच्या उघड्या पाठीवरचा तीळ बी दिसला. आणि आणि काय काय सांगू, काय 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 सांगू नका, काय सांगू नका. आईला आमच्या बायकोला डोसकच नका. काय झालं, काय झालं काय? सकाळी सकाळी गोडधोड केलं आणि मला म्हणली माहेरला घेऊन जा माझ्या. तिला माहेरचा पुळका आला ऐन वेळेवर. एवढा चांगला सुवर्ण योग घालवला आता दाखवतो तिला. या तुम्ही जास्त आवाज करायचा नाही, म्हणला पाहिजे. कशा बाई शिमग्याला येळ अजून म्हणलं काढतो तुझा शिमगा. काय बोलला? मी नाही चल रही तुम्ही अग तुझ्यामुळं माझं केवढं नुकसान झालं याची कल्पना आहे का तुला? कोणचं? अग अरे सोन्या, राजा चिडतो आणि राणीच्या खाडकं. काय बिशाद आहे, माझ्या अंगाला हात लावायची. फुक्कटचा खात नाही मी. हा मी आम्ही काय फुक्कटचा चा पित नाही. हा माझ्या लेकराच्या जीवावर चा पिते. तुझा लेक माझा नवरा आहे. तुझा नवरा असला तरी ते अगोदर माझा लेक आहे. काय हो तुम्हाला बायको प्यारी आहे का आई सांगा? काय रे मोन्या बायको? काय रे मोन्या बायको? काय रे मोन्या आई? आई तुला कोण पाहिजे रे? बायको. आईला बापाच्या वळणावर गेले. चल बायको पाहिजे. ऐका बायको. आई बायको. आई बायको. आई 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 आई. तर आज मी तुम्हाला अ आ इ ई शिकवणार आहे. मी तुम्हाला फळ्यावर लिहून दाखवते, नीट लक्ष देऊन बघायचं. हो हो हो. लक्ष नको. हा झाला अ. मग अ ला काना आ. ई आता तुम्ही म्हणा अ ई उ. आता आपापल्या पाटांवर गिरवा नीट असंच्या असं. बघूया तुम्हाला केवढं जमतंय. बघूया कोणी कोणी काय गिरवलंय, काय जमताय ना सगळ्यांना. हा बघू. अरे बापरे हा असा कसा वाकडा अ असा काढायचा. अक्षर कस छान आलं पाहिजे. अ बाई मला बी हाताला धरून दाखवा की. हो दाखवते ना. अशी खिचडी नाही करायची. ओके. हो बाई आम्हाला सारखं चिमटं काढतोय बघा इथं. चिमटा नाही काढायचा, अजिबात नाही, मस्ती नाही करायची वर्गात. दोन मिनिटं थांबा. तुमचं काय चाललंय बघूया. बघूया तुम्ही काय काढलंय. तुका काय लावतोय पाटीला? हे तर सगळं चुकीचं काढलंय. हे घ्या, मी तुम्हाला हाताला धरून शिकवते. बाई तुम्ही मला हाताला धरून शिकवायची गरज नाही, ही हातात घेतली की जमत. अशी अशी वर्गात घ्यायची नसते. मग बाहेर जाऊन घेतली तर चाल. तुम्ही लिहा बरं. बाई बाई मला पण हाताला धरून शिकवा ना. हे तपास. हो शिकवते ना. अरे काय नाही, एकदम सोपं आहे. द्या इथे माझा हात पकडा. हा झाला अ. है ना. आता माझ्याकडे बघून नाही, इथे बघा पाटीवर. हा झाला अ. शाबास, व्हेरी गुड बॉय. अ ला काना आ. ओ बाई बाई मला बी शिकवा ना. या या इकडे या. ए बाजू
या बाई मारी दे बसा बसा काय सर पुढे सर बाजूला बाई चल बसू दे ना हे बघ हात पकडा हा झाल हे तुम्ही बोलत ना हात पकडा ना तुम्हाला नाही ह्यांना म्हटलं मी हा झाला तुम्ही जरा पुढे टेकून बसा बरं ए यार लाद घाल का रे शांती वर्ग चालू आहे ना हा हा झाला अ झाला झाला मा शिकवा ना हा ओ बाई आले आले एक मिनिट ए गप त्याला शिकवायची गरज नाही घ्या बसा ना नको मी त्यांना शिकवून आले दोन मिनिट या 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 तुम्हाला पण हात धरून शिकवते हा घ्या माझा हात पकडा बाई हात लई थंड लागतोय तुमचा तब्येत बिब्येत बरी आहे ना मला सांगा आपल्याकडे समजी व्यवस्था आहे नाही नाही ते आपण नंतर बघू हा हे बघा आता हा झाला ओ अला काना आता सोडा काय सोडू हात सोडा हे घ्या गिरवा हा ते तेवढं बघा बरं का थंड हात बघते मी नमस्कार नमस्कार काय कुठे निघाले अहो ते तंटा मुक्त गाव योजनेची गावकऱ्यांना माहिती द्यायला निघाले अच्छा अच्छा तुमचा प्रौढ साक्षरता वर्ग कसा चाललाय बेस एकदम बेस अहो बाईचं शिकवूनच काय सगळे खुश आहेत ना अहो खुश म्हणजे काय एकदम खुश समजी मोठी माणसं शाळेत हजर नाही एक विचारायचं म्हणत होतो हा हा विचार हे शिक्षण संपल्यावर बाई परत शहरात जाणार लग्न करून इथंच राहायचा विचार आहे कोण भेटतोय नवरा कसा पाहिजे त्यांना वयाची अट नाही कर्तबगार पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे तिचं ऐकणारा पाहिजे बरोबर बरोबर भेटेन भेटेन या गावात कोणीतरी तिचा ऐकणारा भेटेन बाकी वयाची अट नाही हे बाकी बेस्ट झालं बरं का आपल्याला खुश खुश छान छान गावात सुंदर आली आहे ना अरे ती या गावातच लग्न करणार आणि तिला वयाची अट नाही इथल्या माणसाशी लगीन करणार म्हणते इथल्या माणसाची लगीन करणार वयाची अजिबात अट नाही आपण बी ओळख करून घेतली पाहिजे आपला बी नंबर लागेल कस अरे 4 दिवस झालं र या दुखण्यामुळे घरच्या कामाला हात लागत नाही आज तुझी बायको असती तर तर आम्ही दोघे मिळून फिरायला गेलो असतो अरे गप प्रमुख द्या अरे म्या मला मदत पाहिजे म्हणून म्हणती आणि तू असं बोलतीयस वर अरे तू काही काम धंदा करत नाहीस कसा होणार तुझं लगीन आहे मी ठरवलंय काहीतरी काम धंदा करायचा हा म्या जित्ती असू पतुरकर म्हणजे झालं तुला काय ग सारखी जायची घाई अगं आधी माझं लगीन कर माझ्या पोरा बाळांना खांद्यावर खेळव मग मरकी म्हणजे आम्हा दोघांना बी अडचण नाही काय मस्करी कर नकोस बांबू पाटीत घालीन तुझ्या अरे तुझा बा होता ना तवा आपल्याकडे लई कोंबड्या होत्या हा अरे नुसत्या अंड्यावर पैसे मिळायचं पर तुझा बा गेला त्या तमासगणीच्या नादाला लागून आणि समजा फुकून टाकलं आता 4-2 कोंबड्या उरल्यात त्याच्यावर कसं काय रे बागायचं आहे इंग्रजीत कोंबडीला काय म्हणतात माहितीये काय म्हणतात कॉक सुंदरीने शिकवलंय मला मदर मी कॉक कॉक करायचं ठरवलंय आता हे कसलं नवं खूळ अग खूळ नाही याला कुकुट टुक लगा पालन साज कुकुट टुक पालकानरंजन अग कोंबडी पाळण्याचा धंदा आहे यो पण थोडी अडचण आहे अग धंदा सुरू करायला पैक लागतील ना मी काय म्हणतो तुझ्या 2 पाटल्या आहेत ना त्यातली 1 पाटली दे ना मला हा म्हणजे पाटल्या बी तिकडेच आणि कोंबड्या बी तिकडेच ते काय नाही तुझ्या बायकोसाठी ठेवल्यात मी त्या माझं लगीन बी करत नाही आणि पाटल्या बी देत नाही मदर वाय नॉट ठेविंग विश्वास मी अरे बघू नंतर
कामालाही पडल्यात, बसून चालायचं नाही. अग ग ग ग बाया 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 बाबा देवा पांडुरंगा विठ्ठला. आता मला भी बसून चालायचं नाही. नॉट सिटिंग ऑन वॉकिंग. सुन्या सुन्या पिंजऱ्यात माझ्या तुझेच रूप पाहत आहे. जग्या ए जग्या बोल ना. अरे असं किती वेळ तरी कमी पिंजऱ्याकडे बघत बसणारीस? जो पतूर माझ्या बाला त्या पोपटरावाला ह्या पिंजऱ्यात बंद करत नाही तो पतूर. होय काय? अरे मग लवकर आत टाक त्याला. नाही तर तुझा बाप त्या महिनीला पळवायचा आणि तू बसायचं नुसतं पेरू खात. पेरू नाही खाणार, जवान खाणार जवान. ते मी माझ्या लाडक्या नाजूक सुंदरेच्या हाताच. पण ते कसं शक्य का? तुम्ही मित्र कशाला? जवान करायला. पिंजरा फेकून मारीन ना. माझ्या डोक्यात एक मस्त कल्पना आहे. जर तो पोपटराव माझ्या वाटेतून हटला नाही तर सरळ उचला. मला नाही, कोणाला उचलायचं ते लवकरच सांगेन मी. आता नीट लक्ष द्या. फस्त फस्त मस्त 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 मग्न 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 आणि लग्न लग्न. शाबास. कोणाचं लग्न? कोण बोलला? आता ही झाली जोड अक्षर. जेव्हा एखादं अर्ध अक्षर जेव्हा एखाद्या पूर्ण अक्षराला येऊन मिळतं तेव्हा त्याला बोलतात जोड अक्षर. तर आता हे सगळे शब्द आहेत हे आता जोड अक्षर. हे सगळे शब्द घरी जाऊन न विसरता पाटीवर गिरवायचे आणि उद्या वर्गात घेऊन यायचं. बाई 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 यो गाण्या काय म्हणतोय? दोन माणसं एकत्र आली की लगीन होते म्हणून लगीन आहे जोड अक्षर. शांत राहा शांत राहा. बाई बाई हे दोघं बी चावट आहे, या दोघांनी मागे बसव मी या पुढे. राहू दे अजिबात नाही, तिकडे बसा तुम्ही शांतपणे. ओ बाई बाई लगीन झालेल्या माणसांनी बी गिरवायचं का लगीन? हो ज्यांचं लगीन झालंय त्यांनी पण गिरवायचं. ओके चला आता सगळ्यांना कळलंय काय करायचंय ते. चला आता उठा, आजचा तास संपला, आता सगळ्यांनी उठायचं आणि घरी जायचं. उठा बघू. संपला? इतक्या तर संपलं वय. बरं ठीक आहे, मग उद्या जास्त वेळ तास घेईन. मग तर झालं, चला आता उठा बघू. अरे उठा ए उठा उठा. चला 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 उठा. हे चल रे माझे विद्यार्थी ना सगळे हुशार. चला उद्या वेळेवर यायचं सगळ्यांनी कळलं का? हा शाबास. अभ्यास करायचा घरी, घरी गेल्यावर हुंदडत बसायचं ना. नमस्कार. चला काय जेवण आहे का? चला धोंड्या ए धोंड्या चल तास संपला. बाई काय म्हणले ऐकलं नाही का? संपलं कुठं माझी खेळलं काय अजून? अरे लेका तास संपला, बाई काय म्हणले? चल चल लवकर उठ. चल 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 थांब बरं मेले. ते एक विचारायचं राहिलं बघा. विचारा ना. नाही म्हणलं ते लग्न किती वेळा गिरवायचं? लग्न होईपर्यंत गिरवायचं. नाही ते मास्तर म्हणलं ते खरं आहे का? काय म्हणाले मास्तर? तुम्ही लग्न करणार आहेत आणि गावातच राहणार आहेत. मास्तर म्हणणार हो खरं म्हणाले ते. आणि तुमची वयाची भी काही आठ नाही म्हणा? नाहीये. मग आमचं बी नाव लक्षात ठेवा बर का? नक्की लक्षात ठेव. एक मिनिट, पण तुमचं लग्न झालंय ना, म्हणजे बायको आहे तुमची? हो काय म्हातारी झाली, काय दम नाही राहिला बघा तिच्यात. तुमच्यासारखी तरणी ताठी मिळाली ना मग बघा अशी गंमत येते की विचार तसं नाही बघा. नाही नाही पण खरं आहे तुमचं, म्हणजे तुमच्यासारख्या माणसाला एखादी बायको अजून असलीच. कसं बोललात? पण माझं काय ना की मला नवरा अगदी कसा तालेबार पाहिजे. म्हणजे जमीन जुमला, शेतीवाडी, धनदौलत अगदी सगळं भरपूर असलं पाहिजे. आणि अगदी मर्द पाहिजे. आणि मिश
अगदी तुमच्या सारखे. कोणीतरी फाटका नको उगाच. अहो नाही नाही नाही, तुम्ही आमचा विचार पक्का करून टाका. या समजा गोष्टी आमच्या ठाई एकवटल्यात बघा. खरंच? हा. तुम्ही येता का माझ्या बरोबर घोड्यावर, नाही तर बैलगाडीतून, नाही तर टांग्यातून आमच्या शेतीवाडीवर? एकदा गंमत दाखवतोस तुम्हाला, अशी जोरदार होईल ना का इच्छारतोस. नक्की. अगदी. मी येईन तुमच्या बरोबर. चालेल चालेल पक्का. मग येऊ आता, तेवढं लक्षात ठेवायचं. नक्की. लग्नाला चला आता, लग्नाला चला, लग्नाला चला आता, लग्नाला. ये सुंदरी, ये ये ये. बघितलं का आमचं शिवार कसं हिरवगार आहे? तिकडे ऊस आहे, जोंधळा आहे, मका आहे, इकडे भात आहे का नाही मजा? हे सगळं आपलंच आहे. तुम्हाला माहितीये काय, मला अशाच एका तालेवार माणसाशी लग्न करायचंय. वा, काय झेंडू फुटलाय. चिंचा. मला वाटलं आवळा. चिंचा 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 बघितलं ना की माझ्या तोंडाला नुसतं पाणी सुटत. पाणी सुटत? मग मी नोकराला बोलून काढून देऊ का? नाही नाही नाही. मग चिंचा नोकराकडून कधीच काढून नाही घ्यायच्या. असं होय? मग चिंचा काढायची जी मजा असते स्वतः ती वेगळीच असते. आपण एक काम करूया. काय करायचं? तुम्ही इथे असे रांगल्यासारखे वाका आणि मी तुमच्या पाठीवर चढते. पाठीवर उभी राहते? नाही नाही, म्हणजे मी तुमच्या पाठीवर अशी उभी राहते आणि पटकन चिंचा काढते. ओके चालेल तुम्हाला? चालेल ग. असं काय इथे वाका. वागतो वागतो वागतो. चप्पल काढ बाजूला. चल चल लवकर राणी, लवकर चल ग राणी. आणि पटकन अशा आंबट आंबट चिंचा काढ खाऊ. आय एम सो सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. हो दे ग त्रास, त्रासाशिवाय का सगळं होत. जग्या आता पटली का खात्री? बस तुझं मातर, तुझ्या बापानं तुझ्या आधी डाव लावलाय. अरे हा बाप आहे का वैरी? अरे एक पाय मसूर वाटेला निघालाय तरी गुडघ्याला बाशिंग बांधून गुडघ्यावर बसलाय. थँक यू सो मच मिस्टर पोपटराव. थँक यू कशासाठी? अरे हा एवढं चिंचा काढायला तुम्ही मदत केली माझी. एक विचारायचं तेवढं मनात होत. मग विचारा ना. विचारू? ते लग्नासाठी आमच्या नावाचा विचार पक्का करून टाका. अरे मी तर कधीची तयार आहे. हो शिपण कसं राहायचं या गावात? काय झालं? अरे या गावात एखाद दुसरा सोडला तर चांगला रस्ताच नाही. हो ते मात्र खरं आहे. सगळीकडे धूळ केर कचरा. म्हणजे समजा उद्या आपलं लग्न झालं. झालं काय? होणारच होणारच झालं. नाही होणारच. बरं होणारच आहे. तेच होणार लग्न जर झालं आणि आपण असं ठरवलं की बरात काढायची तर ती कुठून काढायची? कुठून म्हणजे? म्हणजे एक चांगला रस्ता नाहीये आणि मला तर वरातीचा खूप शौक आहे. आई 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 एवढंच ना, काही काळजी करू नकोस. या गावात वराड काय, पूर्ण वराड येणार त्या एसटी मधून. खरंच? खरं. मग काय ठरलं आपलं? ठरलं. चला वरातीचं घोडं बघायला जाऊ. खरंच? चला चला. एक आहेच आमच्या घरात, दुसरा बघू. एक कोण? ते आमचं आहे ना पोरग. तो घोडा इकडे इथे बघितलं नाहीये. आता काय करायचं? आता सरळ उचलायचा बाबाला. नाही सुंदरेला. नाही आज राजच्याला. बजा ए बजा. अरे कुठं गेलास र ए बजा? हा बजा नाहीये आपण. अगं मी बजाच्या आहे. अगं ते कुठे गेलाय ग? हा केव्हापासून त्याची वाट बघतीय आम्ही. लई जीवाला घोर लागून राहिलाय ग. माझ्या कुठे गेलाय ते? बजा आणि मास्तर तालुक्याला गेलेत. ते शाळेचं थोडस काम होत ना म्हणून ते म्हणाले जर आज रात्रीपर्यंत आले नाही तर उद्या सकाळी येतील. अगं त्यानं सांगून नाही का जायचं मला? जीवाला लई घोर लागलाय माझ्या ग. आधीच मला कस तरी होतय ग. आई राहून गेलं असेल त्याच्याकडून. काय होतय तुम्हाला? अगं काय नाही ग बया, माझं डोसकं लई दुखतय ग. इथे बसा बरं, दोन मिनिट बसा. बघू बघू. अरे बापरे तुम्हाला ताप आहे आई? तुम्हाला ताप आहे थोडासा? नाही नाही काय नाही काय नाही. असू दे मी जाते घरला. असं कसं काय नाही? असं कसं तुम्हाला
थंडी वाजेल. मी काम करते, दोन मिनिटं थांबा, मी औषधं घेऊन येते. अगं औषध बिवषध नको मला. एक डोस पोटात गेला ना की तुम्हाला एकदम फटाफट बरं वाटेल. ओके अगं असं काय करतेस ग नग ग आई प्लीज तुम्ही झोपा, दोन मिनिटं झोपा. हे हे अंगावर घ्या म्हणजे तुम्हाला थंडी नाही वाजणार. अगं आई पडा थोडा वेळ. हा दोन मिनिटात आले मी तू. दोन मिनिटं. अगं बया 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 गार वाटतंय ना. कुठं गेला असेल बजा, कुणास ठाऊक. आ देवा पांडुरंगा परमेश्वरा विठ्ठला. मला नाही हिला थांबा. काम पत्ते झालंय तुझ्या बुलबुलला आणलंय. हा पत्ते काम झालंय, 5,000 देणार होता. अरे पाच काय, 10 घ्या रे. पण आधी माझ्या बुलबुलचा मुखडा तरी मला बघू दे. अरे खुशाल बघ, आता तू आणि तुझी बुलबुल. ए सुंदरा, ए माझी राणी, ए माझी बुलबुल, ए सुंदराची हळद कशी झाली? काय जादू टोणा झालं की काय? हजार काय? अरे अरे नमस्कार. काय रे, काय तुला, काय तुझ्या बापाने काय रे हे करायला? नसे धंदे करतोस तू, बायकाने पळवून आणतोस तू, बायका पडून असं लक्ष ठेवतोस तू, तुझ्या बापाने तुला हे शिकवलं का रे? तुम्हाला कसं माहिती माझ्या बापाने मला हे शिकवलं? अरे तिकडे, अरे तुझ्या अंगात नाही जाम आणि मला पळवून आणतोस तू. 5,000 रुपये देणार होता. माझी किंमत 5,000 रुपये लावली तुम्ही, तरी म्हणत होता 10,000 रुपये दे. याची किंमत 10,000 रुपये काहीतरी घेऊन जा. पीठ मायला त्यात पीठ टाका. गेली का रे, गेली का? हे बघा मंडळी, महादेवाची जत्रा जवळ आलेली आहे. प्रत्येक वेळेला आपण लोक जमतोच, पण यंदाची मीटिंग स्पेशल आहे. स्पेशल काय, लोक येत्या, दर्शन घेत्यात आणि निघून जात्या. आपण काहीच काम करत नाही. आपण मीटिंग होते ते फक्त चहा पाण्या करते. हे चुपरे, त्या अशानच काय होत नाही बघा. हेच चुपत. गावातले रस्ते किती खराब झालेत, सगळीकडे घाण, कचरा, फुपाटा. अरे गावातल्या लोकांचे किती हाल होऊन राहिलेत. जत्रेच्या वेळेस बाहेरचे लोक आले की किती शिव्या देतात गावाला. ते काय नाही, समदे रस्ते साफ आणि नीट केले पाहिजेत. सौता सरपंच होता तेव्हा नाही केलं आणि आता सुचतंय. रस्ते बांधायचं म्हणताय, साफ सफाई करायचं म्हणताय, त्याला पैका लागल, तो आणायचा कुठून? हो तेच म्हणतोय मी, एवढा पैसा आणायचा कुठून? सध्या ज्याला मी खर्च करतो नाही का? नाही म्हणजे खर्च तर करायलाच पाहिजे ना गावासाठी कधीतरी. आता तुम्ही पैका खर्च करणार आहे, आमच्या बाच काय जाणार आहे? जाणार तर तुमच्याच बाच. अरे बाबा नो, उचला की हात उचला पटापटा. चला कळत नाही का तुम्हाला, पैसे जाऊन राहिले. काय म्हणावं तुम्हाला, माणसांना काम नीट नाही, काय नाही, काय चाललंय? काय कसं चाललंय काम? हो पहलवान जरा बाजूला सरका, नाहीतर डोळ्यात माती जाईन तुमच्या. तुम्ही माझ्या डोळ्यात माती टाकताय, हा काय प्रकार आहे? अरे यो रस्ता आहे, आता जत्रा येणार आहे ना म्हणून रस्ता बनून राहिलो मी.
मागच्या टायमाला सरपंच होता तेव्हा नाही सुचलं हे. माझ्या अकलेचा प्रश्न आहे. माझे पैसे जाऊन राहिलेत. इथे कोणाच्या बाच जात आहे का? माझ्या बाचे पैसे जाऊन राहिलेत. तुमचा बाय ना तो माझा आजा होता. मला तुम्हाला विचारायचं राईट आहे, हक्क आहे. जग्या काय रे, हीच खरी येळ आहे. तुझा इस्टेटीतला सगळा वाटा मागून घे. जग्या, तुझा थ्यारडा तुझ्यावर लय अन्याय करतोय. उचलायचं काय आला? अरे नाही. अरे काय असतं माहितीये ना, म्या मरतो असतो ना मरतो, तो असे झुरळ मारत बसत नाही रे. तो डायरेक्ट वाघाची शिकार करतो, वाघाची. ए झुरळाचं काय मी म्हटलं तू? ए गपे, मायला थोबाड फोडेल. काय रे गायबान्यानो अनुका दगा. कोणाला हकलता तुम्ही? मला दगड टाकणार? टाका ना. अरे हिंमत असेल तर यांच्या. एक डोळा बंद करा. अहो ऑलरेडी गेलाय तुम्ही. अरे हो, बंदूक जरा वर धरा. डोळा बंद करा की एक डोळा. हा बंद. हा नेम धरा. आणि आता खटका दाबा. शी, मला नाही जमत हे. आणि किती जड आहे ही? तुमच्याकडे हातली छोटी साईज नाही आहे. आमच्या बंदूक एवढाच असतात आता. काय करणार, जमल जमल तुम्हाला मी शिकवीन की. हे बघा, समोर बघा, नेम धरायचा. सावज टप्प्यात आलं की खटका दाबायचा. सोप आहे. तुम्ही तर अशा खूप शिकारी केल्या असतील ना. मग अहो, आपला नेम कधी चुकलाय असं झालंच नाही. लई पाखर टिपलेत आम्ही. खरंच? मग तुम्ही मला एक प्रॉमिस करायचं. करतो की काय? की तुम्ही मला शिकार करायला शिकवायचं. अहो शिकवीन की, त्यात काय? पण तुम्ही गावात राहायला पाहिजे ना. अरे राहीन ना मम्मी. असं मग आपण लगीन करून टाकलं तर. वय वय, जमलं जमलं. ठीक आहे, पण मी तर कधीची तयार आहे. पण मास्तर या गावात राहिले तरच मी राहीन ना. आणि ते तर आताच कंटाळायला लागले. का? गावात शाळा सुरू होत नाही म्हणून. मग शाळा सुरू होईल ह्याचा बंदोबस्त करतो की आम्ही? खरंच? मग खूप बरं होईल. म्हणजे उद्या आपल्याला मुलं वगैरे झाली तर त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटेल ना. झाली तर म्हणजे काय, मुलं होणारच. आपला हातखंड आहे त्याच्यात. काय काळजी करू नका, शाळा सुरू होणार. शाळेत गावातली समधी मुलं येणार. आम्ही बघतो कशी नाही येत ते. खरंच? म्हणजे मुलांच्या भविष्याचा प्रश्न हा सोडवलाच पाहिजे. मग आपल्या कशाला असतय? वा 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 वा. अरे वा. ए बबन्या, गाडी थांबेव. अगं गाडीत का उतरली बाया? अगं बसून बसून निस्त अंग आंबून आलंय बघ. म्हटलं वाई जरा पाय तरी मोकळं करून घेऊया. वैकी आमचं बिहाल झाल्यात असं. मग चल तरी. बघ तरी कसं हिरव गार रान पडलंय. वाई जरा फिरूया, हिंडूया आणि पाय बी मोकळं करूया. आता ग बाया, अगं परत आता कुठं चालली बाया? आय लगेच येते ना ग. ए बाबा, तुझा हिच्या बरोबर लक्ष ठेव हिच्यावर. तर माझ बारीक लक्ष आहे हिच्यावर. ए मेलिया, अरे बारीक लक्ष ठेवून तुला काय उपयोग आहे? नाही तर काय. लक्ष ठेव म्हणलंय तिच्यावर. ठेवतो ठेवतो. चल ग माझी बाय. चल चल. माझी गुणाची ग बाय ती. लगेच येते. बरं लगेच ये. अशी गेली आणि अशी आली. ये नीट जा. ए लवकर या नीट. समद गाव हादरलं पाहिजे बरं का? इथली माणसं लय बिलंदर आहेत ती. सख्या तू निस्ता बघित रा. अख्या गावाला नाही येड लावलं ना तर नावाची केस नाही बरं का? सांभाळून ग बाई. काय झालं ग माझी बाई? काय झालं? अगं बाई, मेल्या असा कसा पाय घसरला तुझा? मेल्या बोलू ना कोणाला तरी. कोणाला बोलू मी? डॉक्टर तरी कुठं आणू म्या? म्हातारीला बी काय सांगू? वय ना. अरे मेल्या पाय. अरे कुणी हाय का? अरे कुणी दहा बर. अरे माझी कुणाची ग बाय ती? कुणी हाय का? अरे पाय तेच करतोय ना म्या. अरे कुणी हाय का?
आता काय करावं मला, तर काय विकावं ना, कसं काय सांगणार तू माझं, काय बोल काय करू माझं डोकं चालू, तुलाच काय सुचतंय का बघ बाबा, मला तर काय बी सुचत नाही, तूच बोल यांच्याशी काय ते. आता कसला विचार करताय केशरबाई, नाही म्हणजे तमाशा नाही. अहो आता ती महिनाभर पायामध्ये चाळ बांधू शकायची नाही तर किवो केवढं पाय सुजलेत, नाही तर काय तिला पाय मोडून घ्यायला काय आम्ही सांगितलं होतं का. पण मी काय म्हणतो आबा, तुमचा जे जुना झेंगाट आहे ना शेवंताबाई, तिला नाचवलं तर चालेल की आपल्याला नाचायला. हो का आमच्या पोटावर पाय आणताय, तुम्हाला तमाशाच पाहिजे ना, मग मी नाचते की आमासनी गुलाबाचं फुल हवंय, भोपळ्याचं फुल नकोय. आणि वरातीला घोडं मिळालं नाही म्हणून कुणी गाडव नाचवतं का, काय गाडव नाचवतं का, एक्सक्यूज मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. तो कसं काय? वेल ते गुपित आहे, पण तुम्ही सगळे बघतच राहा कशी ठसकेदार लावणी होते ते. शोधू कुठं गं बाई राया माझ्या मनातला.
तुम्ही काय नाचता तुम्ही, तुम्ही तर कमालच केली, तुमची ना नजरच उतरून टाकली पाहिजे. नजर का उतरून टाकली पाहिजे? अहो का काय का लोक येडी झालेत, येडी म्हणजे म्हातारे म्हणू नका, कोतारे म्हणू नका, लालन पोर समजी येडी झाली. पण एक काम करा, सावध राहा. का? माझा बा पोपटराव कधी चोच मारील कळणार नाही. तुम्ही एक काम करा, उद्या मला येऊन भेटा. का का का, का मला तुमची खासगी बोलायचं आहे. भेटाल ना? हो मी नक्की भेटेन. वाट बघा, वाट बघा माझी तिकडे, मी येईन तुम्हाला भेटायला. वाट बघतो, वाट बघतो. काय माझा बाला, माझा बाला, त्याने मला बघितलं तर माझा मुडता पाडील. मला लपवा, मला लपवा, कुठे लपव मी तुम्हाला? एक काम करा, मला तुमच्या पत्रात घ्या, पत्रात घ्या, मला तुमच्या पत्रात. हो याच्यात तुम्ही दिसताय. काय करू, काय करू, मग काय करू? ठीक आहे, तुम्ही इथे असे बसा, मी तुम्हाला झाकते. किती काळजी घेता तुम्ही माझी. तुम्ही लपा, पण तुमच्यासारखं काळजी घेणार माणूस मला सांगतो तुम्हाला. बस बस काय जाऊ, बघा बघा गेलो, दिसतो दिसतो. काय बाई याव का आम्ही? या ना, या ना. वा 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 बाई, अहो अशी आदा, असा डान्स आम्ही कधी नाही बघितला बघा. हा लई तमाशे झाले, लई बाया आल्या आणि गेल्या, लई बाया नाचल्या, पण तुमच्यासारखा नाच. काय झालं बिंचू? इथे कशाला असणार बिंचू? अहो लई इंचू आहेत या गावात, लई तरणेतटी इंचू आहेत, लई मोठ्या मोठ्या रांगीचे बेकार आहेत, बेकार आहेत. बाई राया माझ्या मनातला, एवढा मोठा इंचून गातोय आईला मायला, त्याच्यात ज्ञानाचा दिवा. ए लवकर पटापट पटापट, ए पुर, अरे चला ज्ञानाचा दिवा, ए चल पटापट ज्ञानाचा दिवा, लवकर लवकर चल, लवकर लवकर ज्ञानाचा दिवा. अरे बाबा चल लवकर, चल पुढे हो, हे यार रा इकडं. हा चला ज्ञानाचा दिवा, ज्ञानाचा दिवा. हे गणप्या, अरे याला शाळेत पाठवतो का? लहान आहे तू अजून. अरे कसला लहान आहे, चौथाच्या हाताने बोचा धुतो का नाही? धुतो ना, मग चल जा मी घेऊन जातो. धुतलाय का ना रे बोचा? हा धुतलाय, धुतलाय. हे चला पटापट पटापट ज्ञानाचा दिवा. हे पोरण पाठव, इकडून 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 इकडून. ज्ञानाचा दिवा, ज्ञानाचा दिवा, ज्ञानाचा राम राम असतो. छान 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 पुराण, छान छान छान. मोहनराव तुम्ही मनावर घेतला आणि शाळा बघा कशी चकाचकी झाली की नाही झाली की नाही. मोहनराव या पोराचं कौतुक केलं. अहो काय रात्रंदिवस या शाळेसाठी झटत असतो. काय मास्तर लई मेहनती आहे बरं का मास्तर. ही समधी पोरं गावातनं गोळा करून आणली. बर बर आता शिकवा त्यांना. हो 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 चला चला पोरानो. ते ठेवा तिकडं आणि बसा का मागोमाग एक बसा. चला आता शिकायला सुरुवात करायची. मोहनराव तुमचे आभार कसे मानावे ते कळत नाही. पण अहो ही वानर सेना जमवणं सोपं काम नाहीये. अहो गावचा सरपंच म्हणून कर्तव्य आमचं ते. बर का मास्तर, काय बी लागलं ना तर या मोहनराव सरपंचांना सांगा, अजिबात काळजी करू नका. येऊ का मास्तर? या या. आता तुम्ही सांगा, मध्ये हेच वय ना लगीन करायचं? हो हो. अहो कुठली बी गोष्ट त्या त्या टायमाला केली तर त्याची किंमत राहते ना. हो ना, म्हणजे मला तर असं वाटतं की तुमच्या वडिलांनी तुमच्या लग्नासाठी हालचाल ही केलीच पाहिजे. कसली हालचाल? त्याची वेगळी चाल करून माझे हाल करायचा विचार आहे त्याचा. आपण तुम्ही सावध राहा, म्हातारा जाम बेरकी आहे त्याच्यामुळे.
त्याच्यामुळे माझं लगीन करायचं राहिलंय. त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला खांदा द्या ना. हे बघा, तुम्ही असं रडू नका. तुम्ही रडलात ना की मला खूप वाईट वाटत. घ्या घ्या खांदा घ्या. नाही नको. नाही घ्या ना, घ्या ना. असू दे. घ्या ना खांदा, घ्या ना. अहो मला तुमच्या भावना कळतायत. भावना कळतायत. मग तुम्ही कराल माझ्याशी लगीन. तुमच्यासारखा तरणा ताठा, सुंदर, देखणा आणि असा हुशार नवरा कोणाला मिळाला तर कोणाला नको असेल. पण लग्न करून या भकास गावात राहायचं म्हणजे काय झालं. अरे माझं एक स्वप्न. काय? लग्नानंतर आपल्या नवऱ्याच्या हातात हात द्यावा, हिरव्या हिरव्या गार झाडांखाली बसावा आणि गुलगुलु गुलगुलु अशा गप्पा माराव्या. काय काहीच काहीच नाहीये. मी अख्खा गाव बदलून टाकतो. अहो गाव बाहेर झाडच झाड लावतो. अहो तुमच्यावर जीव लावला. झाड लावायला किती वेळ लागतोय? खरं मग आपलं लग्न पक्क समजा. पोपटराव, आता एका म्यानात दोन तलवारी नाही राहणार. आता आर नाहीतर लग्नाचा बार. धमता धमता धम हे लावा रे, व्यवस्थित लावा. टाक 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 पाणी टाक, पाणी टाक. एवढं पाणी टाक की दोन दिवसात वाढलं पाहिजे. लावा 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 लावा. अजून मारायला पण लावायचं आपल्याला. हाय दे इकडे दे. हा वृक्ष वल्ली आमा लावला लाव. मयरे वनचर वृक्ष वल्ली. अरे ते माळरान दिसतय ना, ती झाड दिसतायत ना, ती सगळी झाड काढून इकडे लावायची. याच्यापेक्षा जास्त झाड इकडे लावायची ना आपल्याला. सुंदरा खुश झाली पाहिजे आपल्यावर. अरे बाप पुढे जात काय. अरे बाप ते बेटा सवाई. अरे अरे लाव लाव लावकर. अरे किती वेळ लावतो. घे पाणी घे पाणी घे पाणी घे पाणी घे पाणी घे. ए टिंग 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 टिंग. उठी फूल फूल बूटी फूल बूटी फूल. हे फूल बायका डोक्यात माळतात का? यू फूल दॅट्स फ्लावर फ्लावर. ओके फ्लावर. आणि हे आहे ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. अरे तुमच्या वाणी नाही, तुमचं नाव पण सुंदर आहे ना, म्हणून म्हणलं तुमच्या वाणी. मी काय म्हणतो, मी तुम्हाला उद्यापासून बुटी फुल म्हणू का नुसतं फुल म्हणू? नुसतं फुल म्हणजे मूर्ख. नाही नाही ते नाही फ्लावर, ते फ्लावर फ्लावर ते डोक्यात. तू नको त्या शंका काढू नको. वाज गपचूप. हिज वाईफ वॉज ब्युटिफुल. वाईफ म्हणजे काय हो? वाईफ वाईफ नसत. वाईफ म्हणजे पुसणे. हे आहे वाईफ. वाईफ म्हणजे बायको. बायको. तुम्ही अजून कुणाची वाईफ नाही ना झालेला. जाळ काढ. कुणाच्या कानाखाली काढायचंय? अरे जाळ कर, जाळ कर. ही फुकणी घे आणि जाळ कर. असं माझ्या धूर गेला काय दिसत नाही एकतर. ओ गॉड. मला सांगा अमेरिकेत फुकणीला काय म्हणतात? हे भगवान. फुंकणी. अमेरिकेत फुंकणी नसते, तिकडे गॅस असतो. गॅस? अच्छा त्या गॅसनी फुकतात वय असं तिकडे. गॅसनी तुला हे घेऊन मारेन आता मी. जाळ काढ बरं नीट. मला दिसत नाहीये पण आम्हाला दिसतंय. मास्तर काय बघतोयस तू? मास्तर मास्तर आहेत का घरात? मास्तर मास्तर आहेत वय घरात? नाही मास्तर आले नाही आहेत अजून. तुमचं काही काम होतं का? नाही काम म्हणजे त्यांना काही लेंगा साधारा शिवायचा असेल म्हणून विचारायला आलो होतो. तुम्ही पण तुमचा ब्लाऊज द्या ना मला शिवायला. परवा नाथाच्या टायमाला मी आज शिवलेला ब्लाऊज तुम्हाला काही झाक दिसत होता. सगळ्या लोकांच्या नजरा लागल्या होत्या. कोणावर? ब्लाऊजवर की माझ्यावर? ब्लाऊज घातलेला तुमच्यावर. कसा वाटला ब्लाऊज माझा? हा ठीक होता. नाही म्हणजे कसं जरा जुन्या स्टाईलचा होता ना. मला कसे नवीन नवीन डिझाईनचे ब्लाऊज आवडतात. मग
मी तुमच्यासाठी नवीन नवीन डिझाईनचे ब्लाऊज शिवीन ना. पण आमची एक मागणी आहे. कसली? नाहीतरी लगीन करून तुम्ही याच गावात राहणार ना? हो. मग आमचा नंबर पहिला लावा ना. पण मी तुम्हाला पसंत आहे का? हे काय विचारणं झालं? अहो आपली जोडी म्हणजे तुम्ही धागेवाने सुंदर दिसेल. खरं? ठीक आहे, मग लावी मी तुमचा नंबर. पण माझी पण एक अट आहे. हा सांगा सांगा, कुठली पण सांगा. तुम्ही माझ्यासाठी रोज एक नवीन डिझाईनचा ब्लाऊज शिवून आणायचा. एवढीच? रोज शिवीन. खरं? शुभ मंगल सावधान. पत्रिका छापायला टाकतो. Give me a break. अरे देवा, सारखं कोणी ना कोणी येते. इथे जाळ काही पेटत नाही आणि मला भाकरी काही जमत नाही. तराय तराय बट डोंट कराय. आता तुला जोक सुचतायत? तुम्हीच तर मला शिकवलं होतं. अरे भाकरी जमत नाही यार. हो काय नाही, एवढं सोपं आहे एकदम. या तुम्हाला मी शिकवतो, इकडे ना. ओके बाबा. हे बघा, तुम्हाला सांगतो माझी आई अशा गोल गोल भाकऱ्या थापतीये का बघतच बसाव नुसतं. वाव. का नाही? इट्स टू डिफिकल्ट या, मला नाही जमणार हे सगळं. का नाही जमणार? आई एम टेलिंग यू, मला नाही जमणार. एकदम सोपा असतो. आता हसायला काय झालं? काय नाही, तुम्ही थांबा. बचा. झालं झालं समाधान? गावंढळ कुठला? जरा कुठे मोकळेपणाने वागले तर इथपर्यंत मसल गेली तुझी. नाही ते लागलेलं. गेट आउट ऑफ युअर. चालता हो. तुम्ही परवा ते खेळाचं साहित्य आणून दिलं ना, रमून गेलीत पोरं, अगदी खुश आहेत. मास्तर, आम्ही एखादं काम करायचं ठरवलं ना तर ते केल्याशिवाय सोडतच नाही. बघा क्या बात आहे. अच्छा तुम्ही जाते, तुम्ही लोक खेळा. ओके व्हेरी गुड. गुड 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 गुड. काय हुशार आहेत पोरं खेळा. खूप मजा आली मला. बट मला काय वाटत, ह्याने असे खेळ खेळण्यापेक्षा ना काहीतरी इंटरनॅशनल खेळ खेळले पाहिजे, जसं हॉकी. अग पण हॉकीच साहित्य मिळाल्याशिवाय कसं खेळणार ते. हॉकी म्हणजे मग आम्ही कशासाठी आहे? काय म्हणताय? मग काय, तुम्ही फक्त हुकूम करा मास्तर. अगं तुला जायचं होतं ना घरी, परीक्षेची तयारी करायची होती. त्या प्रौढ साक्षरता वर्गाची माझ्या डोक्यातूनच राहून गेलं. कशी जाणार तू? मी सोडतो. हो मी घराकडे चाललो. अहो तुमच्यासाठी एवढा करणार नाही का मास्तर? नाही नाही, तुम्ही उगाच त्रास नका घेऊ. तुम्ही जर आमच्या फटफटीवर बसला तर त्या फटफटीचं भाग्य उजाळ. येतो मास्तर. या 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 या. खड्डा बघा, खड्डा खड्डा. सांभाळून सांभाळून तुमचा नाजूक पाय मुरगळायचा. अहो नाही, मी नेतो. अरे पोरांनो, मधली सुट्टी संपलेली आहे, चला आज चला. आपलं बरं का, एखादं काम आपण मनावर घेतलं ना का ते पूर्ण केल्याशिवाय सोडतच नाही, कुठलं बी काम असू द्या. तुम्ही सांगून बघा फकस. मी काय म्हणतो, काय आपल्या लग्नाचा बार उडवून टाकूया का? और ते तो कधीच पक्क आहे. माझी एक इच्छा आहे. कंची, आपलं लग्न कसं अगदी धूम धडाक्यात झालं पाहिजे एकदम. म्हणजे अख्ख्या गावाला जेवण द्यायचं. मग अख्ख्या गावाला. आणि थाट असा झक्कास असला पाहिजे एकदम. म्हणजे पापड्या, कुरड्या,
मसाले घातलेली आमटी पुन्हा बुंदीचे लाडू. हा बुंदीचे लाडू मला आवडतात. म्हणजे बेत असा चमचम मी पण एक प्रॉब्लेम आहे. अहो मग सांगा की हुकुम करा की हे सगळं करणार कोण. अहो मी आहे की तुम्हाला नाही जमणार. अहो गावातल्या बायका आहेत की हो त्या सगळ्या रिकाम तिकडे बसलेल्या. मग सामन्याला लावतो की कामाला. खरं अहो मग तुम्ही कशाला काळजी करता. धरून बसा. आपल्या लग्नाचं पक्क आहे ना. एकदम पक्क. मग जरा आणखी घट्ट धरा. चल मेरी फटपटी. मास्तर तुम्ही स्वतः आला ते बरं वाटलं मला. मास्तर उद्घाटन करा ना. अरे स्वतः शिकलास, इंग्रजी शिकलास आणि आता तर कमाल केलीस तू. चक्क कुकुट पालनाचा व्यवसाय सुरू केलास, स्वतःच्या पायावर उभा राहिलास. अरे मला अभिमान वाटतो रे. अभिनंदन तुझं. मास्तर नमस्कार करतो. आशीर्वाद द्या मला. आशीर्वाद या ना या. अरे काय रे सुंदरा नाही दिसली. तुला बरं वाटलं असं. मास्तर या ना मी काय काय केलं दाखवतो. या ना या. वा 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 बजा कमाल केली रे तू. अरे काय वाटेल ते बोलायचं म्हणजे काय गंमत आहे का. नाही नाही आपल्याला सण होणार आहे. आओ काय झालं तरी काय. अरे सरपंचाची बायको आणि तिचा अपमान. माझा अपमान कुणी केला. जाऊ दे जाऊ दे मला जाम राग आलेला. सांगा की काय झालं. अग ती दीड दमडीची ती मास्तरची पाहुणी काय म्हणली माहितीये का. काय. तुमच्या बायकोला जेवणातलं काय बी येत नाही, नुसतं कालवण आणि भाकऱ्या बडवती. अरे खरं तेच बोलली ती. म्हातारपणी माझ्या नशिबात आळणीच जेवण आहे. ना कशाला चव ना ढव. मग कशा पायी गिळताय मी केलेलं. पाच पाच भाकऱ्या हादरताय म्हातारपणी हिच्या बरोबरीच्या समध्या गेल्यावर. पण ही अजून जिती आहे माझ्या उरावर. आई काय पाहुणी आणखी काय बोलली सांगू का तुला. सांग सांग काय म्हणाली. ती म्हणाली तुमच्या म्हातारीला. तुला म्हातारी म्हणाली. मला म्हातारी म्हणाली. म्हणली म्हातारी झाली तरी कुरड्या पापड लोणचं यातलं काय बी तुला येत नाही. असं म्हणाली वही टवळी. थांब तिला चांगल्या चिंगा दाखवते. चुकून शिकल चांगलं वळपण कामाला लागलं. कळून चुकलं चुकून शिकलं चांगलं वळपण कामाला लागलं. सारं काही बदललं आर सारं काही बदललं गाव किती चांगलं. आता गाव किती चांगलं. ज्ञानाचा घरोघरी विकास गंगा ही दारोदारी. किंवा ज्ञानाचा घरोघरी विकास गंगा ही दारोदारी. जो तो बोलतोय प्रगतीची भाषा नांदती सुखान गवसली दिशा. सारं काही बदललं हे सारं काही बदललं गाव किती चांगलं. अव गाव किती चांगलं. काय वाजतं रे. काय वाजतं. काय वाजतंय.
फोन आलाय, फोन वाजतो. हॅलो. आता विश्वात मके देवे केले वागेने तो सामान्य प्रगत देश आहे, पण यांच्या नासात सगळे शास्त्रज्ञ भारतीय आहेत. म्हणजे त्यांची कल्पना भन्नाट असते, म्हणजे स्पायडरमॅन बॅटमॅन ती त्यांची कल्पना नाही, आपली कल्पना आहे. आपल्या हनुमानावरून त्यांना सुचलं बॅटमॅन आणि स्पायडरमॅन. आता गावातल्या बायका बी शिक्षण घ्यायला लागल्या. अवतरो अवतरून मंडळीसनी बी शिक्षणाची गोडी लागली आहे बघा. मग या की आमचं गाव बघायला. हा मग या या या. नमस्कार सरपंच मोहनराव. नमस्कार. एवढ्या वर्षांनी पोस्टमन आमच्या गावात. कार बाबा. अहो आता काय करणार, या अडाणी गावामधनं एक पण चिठ्ठी येत नाही का जात नाही. हे बघा तुमची सरकारी तार आली आहे बघा. सरकारी तार तेवढा अंगठा मारा म्हणजे झालं. अंगठा अंगठा मारा. अंगठा सांग त्याला सांग. अंगठा ते काय अडाणी येतोय. सही मारा की मारी. हे बघ हे बघ. सरपंच मोहनराव मन धर. आणि याच्या पुढे आमच्या गावाला अडाणी म्हणायचं नाही. चल जातो मी जातो जातो. काय तारे बाबा सरकारी इंग्रजीत आहे. इंग्रजी हे भजा. अरे जरा सरकारी तारे वाद जरा इंग्रजीत आहे. आता समध्यानी इंग्रजी शिकाय पाहिजे. एवढं मराठी शिकला एवढंस शिकाय किती वेळ लागतोय मग. काय रे. अरे बाबा. हा गा बाबा बाबा बाबा. अरे काय झालं. काय मला मास्तरांना भेटायला पाहिजे. अरे आपल्या गावाला आदर्श गाव म्हणून पुरस्कार मिळाला. मी मास्तरांना सांगून येतोय. अरे अरे बसला काय. चला आपल्याला तयारीला लागलं पाहिजे. मास्तर 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 घरात नाहीये. काही काम होत तुझ. मास्तरांना निरोप द्या. त्यांना म्हणाव सरकारची तार आली होती सरपंचांना. आपल्या गावाला आदर्श गाव म्हणून बक्षीस मिळालंय. वाव दॅट्स ग्रेट न्यूज. मास्तर ऐकतील तर किती खुश होतील. बाय द वे हा निरोप फक्त मास्तरांसाठी होता की आणखीन कोणासाठी पण. अरे तुम्ही हाऊस संपले. काय ते गावाला आदर्श काय तो पुरस्कार मिळालाय ते सांगायला येतो तुम्हाला मी. हो कळलं मला. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन अभिनंदन. खर तर तुमच्याच मेहनतीचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. मी तेच सांगायला मास्तरांकडे निघाले होते म्हणजे शाळेकडेच जात होते. पण मास्तर आमच्या घरी आहेत. अच्छा ठीक आहे बरं मग जाते मी. नाही नाही कशाला बसा ना. मी सोडतो आमच्या घरी. चला आमच्या घरी. आमच्या घरी लग्नाच्या आधी सुनेने आलेलं चालतं. आणि एवढी झाडं लावलीत मी हिरव कंच झालंय मारण. बरं आपल्या लग्नाचं काय. आता गावात एवढा मोठा समारंभ होणार आहे ना. मी असं ठरवलंय की आपल्या लग्नाविषयी तेव्हाच सांगायचं सगळ्यांना. असं बसा 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 तुम्ही बसा बसा. आणि लग्न करता माझ्यासाठी फुलं आणली. हो म्हणजे काय. हो एकदम हलक्यात तुम्ही. हलक्या काळजाच्या नाहीतर आमचा बाप उलट्या काळजाचा. पण लग्नानंतर आपण कुठे कुठे फिरायला जायचं माहितीये का. सरळ अमेरिका. आणि ते पण बापाचा डोळा फोडून. गणोबा हे घ्या तुमच्या कामाचे पैसे. अहो तुम्ही शिवलेल्या फॅशनेबल ब्लाऊजला सिटी मध्ये खूप मागणी आहे. बायकांमध्ये तुमच्या नावाचा गाजा वाजा चाललाय. बायकांनी कपडे घातले की पुरुष मंडळी डोळा काना करून बघतातच त्यांच्याकडे. हो आता हा गाजा बाजा आणखी वाढणार. तो कसा काय. एकदा सुंदर आणि माझ्या लग्नाची बातमी गावच्या समारंभात समजली की एकेकांची थोबड कशी होणार ती. अरे वा कॉंग्रॅट. चला म्हणजे तुमची सगळी लफडी बंद होणार. गाव कसं साफ झालंय. कुठे घाण नाही कचरा नाही नाल्या साफ आहेत. आता गावाला बक्षीस मिळालंच पाहिजे. आता माझी करामत कळली ना तुला. वय वय कळली कळली. समारंभ हाय म्हण गावात एकदम जंगी मग.
आणि त्या समारंभात मास्तरची पाहुणी सांगणार आहे की ती कोणाशी लगीन करणार आणि गावात कशी राहणार. असं मग कोणाशी लगीन करणार हाय? कळल, समारंभ झाला म्हणजे कळल, तवा डोळे उघडतील तुझे. असे डोळे उघडतील ना की फार बेड कावानी दिसतील. असं काय करताय आता तुम्ही? एवढं मनावर घेतलं म्हणूनच तर गावाचं नशीब इतकं उजळलंय. हे बाकी खरंय. आता शाळा तर एकदम झकास सुरू झाली नाही का? आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरं का, समजा बायकांना व्यवस्थित कामाला लावलेलं आहे. थँक्यू सो मच. आता लग्नच. लग्नच. मला काय वाटत होतं की आता गावाला एवढा मोठा पुरस्कार मिळालाय, होय होय, है ना, आणि गावात त्याच्यासाठी एवढा मोठा समारंभ होणार आहे. हो हो. तर इकडे सांगायला मला लाज वाटते. मी असा विचार करत होते की तिकडे सगळ्या गावकऱ्यांच्या समोर सांगितलं तर, म्हणजे अख्ख्या गावासमोर. हा म्हणजे लाजायचं कशाला उगाच. बरोबर बरोबर आहे की छान की बाईंना. अग बया, लई अवघड आहे रे काम. अग काय अवघड नसतं ग, करायला गेलं ना की अवघड काम पण सोपं होऊन जात. तुला सांगतो, सावित्रीबाई फुले बाई होत्या, कठीण परिस्थिती असून सुद्धा त्यांनी शाळा सुरू केली. केली की नाही मग? अरे जमलं जमलं, जमतय बघ मला जमतय. अगं तुला सांगायचं राहिलं. काय काय काय? उद्या आपल्या गावाला आदर्श गावाचा पुरस्कार मिळणार आहे, त्या समारंभाला हजर राहायचं आहे तू. अरे म्हणजे काय येणारच तर. बर हे बघ, अ वरून अननस होतो. आज गावाला जे नवीन स्वरूप प्राप्त झालेलं आहे ते तुम्ही गावकऱ्यांनी स्वतः मेहनत करून आणलं आहे. स्वतःचा उद्धार हा स्वतःच करायचा असतो असं गीतेत वचन आहे, आणि ते तुम्ही गावकरी मंडळींनी खरं करून दाखवले. याबद्दल तुम्हा सर्व गावकऱ्यांचे आणि विशेषतः सातपुते मास्तरांचे मी हार्दिक आभार मानतो आणि मनापासून अभिनंदन करतो. बंधू भगिनीनो, मी एक निवृत्त शिक्षक आहे. निवृत्त जरी असलो तरी शिक्षणाची गोडी काही कमी झालेली नाही. मला असं कळालं, या गावामध्ये शाळा सुरूच होत नाही, मला खंत वाटली. तेव्हा हे आव्हान मी स्वीकारलं आणि माझ्याबरोबर नमस्कार. वेल, मी यांची शहरातून आलेली पाहुणी नसून मी यांची नात आहे. मला माहिती होतं तुम्ही सगळे असंच रिॲक्ट कराल, पण हे खरं आहे, मी यांची नात आहे. वेल, माझं शिक्षण अमेरिकेत झालं, तिथेच मला एका मोठ्या पगाराची नोकरीसुद्धा मिळत होती. पण मिळवलेल्या शिक्षणाचा फायदा पैसे कमवण्यासाठी न करता समाज कार्यासाठी करावा असं मला माझ्या आजोबांनी सांगितलं, आणि त्यांचे विचार पटले मला. वयाच्या 75 शिक्षणाबद्दलची त्यांची तळमळ बघून मी अगदी थक्क झाले, आणि म्हणूनच त्यांच्या कार्यात त्यांची मदत करण्यासाठी मी इथपर्यंत आले. या वैतागवाडी शाळा सुरू करण्यासाठी, हे गाव सुधारण्यासाठी मला अनेकांनी मोलाची मदत केली, आणि हळूहळू मला या गावाविषयी खूप प्रेम वाटू लागलं. म्हणूनच मला या गावासाठी आणखीन बरंच काही करायचंय. पण जर मी या गावातून निघून गेले
तर ते मी कसं करणार? म्हणून मी असं ठरवलंय की याच गावातल्या एका माणसाशी मी लग्न करणार. मी मोहनराव पोपटराव गणुशिंपी आणि जगदीश यांच्यापैकी कोणाशीच लग्न करणार नाही. निस्वार्थीपणे या गावाच्या सुधारणेसाठी विकासासाठी झटणारा बजा, इतर कोणाचीही मदत न घेता स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचा व्यवसाय उभा करणारा बजा, अशा कर्तृत्ववान बजाशीच मला लग्न करायचे. तू करशील माझ्याशी लग्न? मला थोबाडीत नाही ना मारणार, सांगा ना. नाही, आय लव्ह यू. नमस्कार करतो. आशीर्वाद आशीर्वाद. निघतो बेटा, जपून राह, नीट जपून राह. तुम्ही समजा गावाच्या डोळ्यात अंजन घातलं तेव्हा आता जायची घाई कशाला करता मास्तर? तुमची अजून या गावाला लई गरज आहे. अहो आता बजा आहे, सुंदर आहे, तरुण पोरांनी आता पुढाकार घेऊन हे गाव सुधराय पाहिजे. नाही नाही, आम्ही पुढाकार घेणार, पण मोठ्याने आम्हाला साथ दिली पाहिजे. तुझ्या बापाला सांग, आम्हाला साथ दिली पाहिजे. कळलं का? असं डोलू नका मास्तर. आता जे काय करू ते आम्ही खेळी मेहन करू. आता आपलं गाव तंटामुक्त गाव येतो आता. हा बाबा, हो बरीच गाव सुधरायची आहे. डोक्याला बांधलं किती बी आलं नि किती बी गेलं कमरेत काढून डोक्याला बांधलं. नाही कधी बदललं, नाही कधी बदललं, जाऊ तस चांगलं, जाऊ तस चांगलं. भाषा वरतून कीर्तन अतुल तमाशा